हेलो हेलो, ये तो आवाज क्लियर। आओ तो सर। आओ तो सर। चालू करायचं। आजचा जो पेपर आहे त्यामध्ये दोन विषय तुम्ही जास्त लक्षात द्या की भूगोल एक विषय असू द्या आणि दुसरा करंट अफेअर, हे दोन सब्जेक्ट आहेत। त्यामधले जे विधान आहेत ते आयोगाच्या पेपरपेक्षा आपण जास्त टाकलेले आहेत, कारण ह्या दोन विषयाचा जो आवाक आहे तो मोठा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सिलेबस कव्हर व्हावा आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळावी ह्या हेतूमुळे या दोन विषयातले जे विधान आहेत ते मुद्दा म्हणून जास्त टाकलेले आहेत, जेणेकरून इथलं जर तिकडे रिपीट झालं तर त्याचा फायदा व्हावा। म्हणजे आपला उद्देश मार्क जास्तीत जास्त मिळवणे हा असा नसून, म्हणजे तो हा एक उद्देश आहेच, पण त्यासोबतच जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळावी या उद्देशानं भूगोलमधले स्टेटमेंट जास्त टाकलेत, आणि जो करंट अफेअरचा आहे तो सुद्धा लेंथी पेपर केलेला आहे, कारण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भेटले पाहिजे आणि 4 ते 5 विधानं प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आपण। त्यामुळे तुम्हाला जरी मार्क एक 10-1 मार्क जरी कमी येत असतील तर आयोगाच्या पेपरमध्ये तुम्हाला 20-1 मार्क याच कंडिशनमध्ये जास्त येऊ शकतात, कारण 10 प्रश्न जास्त अवघड आहेत, एखाद्या विधानामुळे चुकू शकते ते। आयोगामध्ये एवढे जास्त मल्टीलाइनर करंट अफेअर्सला नसणार आहेत। तर आता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। खालील वर्णनावरून अर्थशास्त्रज्ञाचे नाव ओळखा। आता वर्णन दिलंय, यांनी अर्थशास्त्राची दुर्मूळतेवर आधारित म्हणजे बेस्ड ऑन स्कॅरिसिटी ची व्याख्या सांगितली होती, तसेच अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व यांचे वर्णन त्यांनी एन एस ए ऑफ द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स या पुस्तकामध्ये केलंय। आता पुस्तकावरनं जर लक्षात येणं थोडं अवघड आहे, लक्षात आलं तर व्याख्येवरनंच येऊ शकतंय। त्यामध्ये उत्तर आहे लिओनल रॉबिन्स, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता हा बाउन्सर आहे, जरी नाही आला तरी पण काही टेन्शन घ्यायचं नाही, पुढचे बॉल आहेत अजून खेळायला, कारण एकच बाउन्सर अलाउड आहे ना। आता पुढे बघा, लिओनल रॉबिन्सनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे। त्यानं काय सांगितलंय, अमर्याद गरजा परंतु दुर्मिळ आणि पर्यायी संसाधन आहेत, यांचा मेळ घेण्याचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र। म्हणजे गरजा आपण कशानं भागवतो, संसाधनानं भागवतो, तर संसाधन आणि गरजा या दोन्हीचा मेळ घालणं म्हणजे अर्थशास्त्र आहे असं कोण म्हणतंय, लिओनल रॉबिन्स म्हणतंय। बेस्ड ऑन स्केअरसिटी म्हणजे जे संसाधन आहेत, म्हणजे जे रिसोर्सेस आहेत ते दुर्मिळ आहेत आणि पर्यायी उपलब्ध आहेत। तर हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। फ्रिशने काय सांगितलंय, तर मॅक्रो आणि मायक्रो हे दोन विभागणी अर्थशास्त्राची, ती विभागणी केली सर रॅग्नर फ्रिश यांनी। त्यानंतर केतन बोल्डिंग यानं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सची। त्यामध्ये विशिष्ट उत्पादन संस्था आणि विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न हे सगळ्यांचा समावेश मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये होतो। पॉल सॅम्युएलसन याला फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं, हे सुद्धा महत्वाचं आहे। त्यामध्ये वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतं, हु इज द फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक। त्यामध्ये पॉल सॅम्युएलसन, त्यांनी त्यांना 1970 नोबेल प्राईज पण भेटला इकॉनॉमिक्समधला। आता 2 नंबरचं हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 नंबरच्या प्रश्नाचं। दुसऱ्या नंबरचा प्रश्न बघा, आता इथं तेंडुलकर समितीवर प्रश्न विचारलाय। तेंडुलकर समितीच्या मध्ये खालील विधान आहे अभ्यासा। पहिलं विधान आहे अ, 2004 ते 2005 या वर्षी ग्रामीण भागात 578.8 रुपये दरडोई तेवढी दारिद्र्य रेषा मानावी। त्यानंतर ब विधान आहे 2004-05 या वर्षी 27.7% ग्रामीण लघोल करायचं, कीवर्ड आहे ग्रामीण, जनता दारिद्र्य रेषेखाली होती। त्यानंतर कॅलरी इनटेक म्हणजे उष्मांक ग्रहण ही पद्धत कालबाह्य झाली आहे। चेअर घ्या, चेअर। 2004-05 मध्ये ग्रामीण भागापेक्षा शहरी दारिद्र्य कमी आहे। आता बघा, ह्याचा विचार जर केला तर यामधलं योग्य कुठलं वाटतंय, क आणि ड योग्य आहे, कारण हे वरचे जे विधानं दिलेले आहेत, तर 578 ही दरडोई दारिद्र्यरेषा ती शहरी भागासाठी होती, ग्रामीण भागासाठी 446 रुपये एवढं सुचवली होती। पुढचे पॉईंट पाठ करायचे नाहीत, पण साधारण लक्षात राहिलं पाहिजे की शहरी भागाची 578 आहे आणि ग्रामीण भागासाठी 446 सांगितली होती, कारण त्यांनी दारिद्र्यरेषा वाढवली होती। तेंडुलकर समितीचे वैशिष्ट्य काय आहेत, दोन समित्या महत्वाच्या आहेत आपल्याला, तेंडुलकर आणि रंगराजन, आलटून पालटून दोघांना प्रश्न येणारच आहे। तेंडुलकर आणि रंगराजन या दोन्हीतलं काय काय करायचं बघा, एकतर 4 ते 5 ला फक्त तेंडुलकर समिती होती,
रंगराजन समितीनं कधी कधीचे दारिद्र्य सांगितले 9, 10 आणि 10, 11. त्यामुळे पाठ करताना तेंडुलकरची 9, 10 आणि पुढं 10, 11 एक पाठ करायची आणि 4, 5 पण पाठ करायची. तेंडुलकरच्या 3 आकडेवारी लक्षात ठेवा, 2004-05 ची, 9-10 ची आणि 10-11 ची. रंगराजांच्या 2 आकडेवारी आहेत फक्त, 9-10 ची आणि 10-11 ची. तेंडुलकरचं वैशिष्ट्य काय? तर आधी फक्त अन्न, दारिद्र्यमध्ये कशाचा विचार केला जायचा? अन्न या घटकाचा विचार केला जायचा. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आरोग्य निवारा, हे समाजवादी रचना आपण स्वीकारली होती 1956 ला. त्यामुळे अशी अपेक्षा होती की सरकार सगळं देईल, पण वास्तवात सरकारनं दिलं का सगळं? नाही दिलं. मग तेंडुलकरच्या असं लक्षात आलं की आपण अन्न या घटकासोबत शिक्षण आरोग्य या दोन गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. सरकारी शाळा तेवढ्याशे चांगल्या नाहीत, त्यामुळे प्रायव्हेटमध्ये टाकावं लागतं. अपवाद दिल्ली, आता सध्या त्यांनी 20,000 ची कॅपॅसिटी वाढवली. जर तसं मॉडेल जर राबवलं तर प्रायव्हेटमधनं सरकारीमध्ये जातील. पण सध्या बऱ्याच देशात जर विचार केला, देशाचा विचार करता सगळ्यात जास्त प्रायव्हेट शिक्षणावर आपण अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब केला? अन्नासोबतच शिक्षण आणि आरोग्य. आता शिक्षण आणि आरोग्य जर विचारात घेतलं तर दारिद्र्य रेषा वाढवावी लागेल ना, कारण खर्च जास्त लागणार आहे. त्यामुळे त्यांनी अन्न यासोबत शिक्षण आणि आरोग्य हा जो बास्केटमध्ये समावेश केला. बास्केटमध्ये कशा समावेश केला? शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीचा, आणि खर्च पातळी वाढवली. आता त्यामध्ये 2004-05 ची आकडेवारी बघा, लिहून घ्या तुम्ही 4-5 ची आकडेवारी तेंडुलकर समितीची. 2004-05 ची तेंडुलकर समितीची आकडेवारी, ग्रामीण दारिद्र्य असं कॉलम करा. 2004-05 ग्रामीण, शहरी आणि एकूण. 2004-05 ग्रामीण, शहरी आणि एकूण. ग्रामीण 41% होतं. ग्रामीण दारिद्र्य किती आढळलं होतं? 41%. शहरी दारिद्र्य 25% आणि एकूण 37%. 41, 25 आणि 37. 11-12 ला बघा. 2011-12 ला ग्रामीण 25%, शहरी 13% आणि एकूण दारिद्र्य 21%. 21 ला डबल अंडरलाईन करा खाली, हे लक्षात राहिलंच पाहिजे तुमच्या, बाकीचं विसरलं तरी. म्हणजे तेंडुलकर समितीला एकूण दारिद्र्य किती आढळलं होतं? 11-12 ला 21%. मग आता जसं माधव गाडगिळी समिती नेमली, त्यांनी जास्त स्ट्रिक्ट शिफारसी केल्या, त्यानंतर आपण कुणाला घेऊन येतो जर वेळेस? कस्तुरीरंगन. कुठल्याही गोष्टीमध्ये जर अवघड शिफारसी वाटल्या तर सरकार कस्तुरीरंगन समिती नेमतं, आणि सरकारला थोड्याफार अनुकूल शिफारसी कस्तुरीरंगनकडनं येतात. तसंच या कमिटीच्या शिफारसी पूर्ण वाटल्या नाहीत किंवा सरकारला काही त्रुटी आढळल्या, त्यामुळे त्याच वर्षी त्यांनी रंगराजनला सुद्धा यावर शिफारसी करायला सांगितल्या. आता 21% दारिद्र्य खूपच कमी आहे, त्यामुळे बऱ्याच अर्थतज्ञांची टीका झाली की तुम्ही मुद्दामून अर्थ म्हणजे अर्थशास्त्राची चांगली स्थिती दर्शवण्यासाठी दारिद्र्य कमी दाखवतो. त्यामुळे रंगराजन समितीला आणलं. रंगराजन समितीनं अहवाल दिला, त्यानुसार ग्रामीण भागात त्यांना 30.9%. चेअर घ्या बघा, आकाश सरांना सांगा चेअर. माग जागा आहे बघा, जिथं जागा आहे तिकडे बसून घ्या. तर ग्रामीण भागात रंगराजन समितीला आढळलं 30.9%, शहरी भागाला 20.9% आणि एकूण दारिद्र्य आढळलं 29.5%. म्हणजे 29.5% अजून अंडरलाईन करा. रंगराजनला किती आढळलं? 29.5% 11-12 मध्ये. तर तेंडुलकरला किती आढळलं होतं? 21%. हे दोन आकडेवारी तर तुमच्या लक्षात पाहिजे. हे जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसऱ्याचा, क आणि ड. आता बघा तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणकोणत्या पंचवार्षिक योजनामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराचे उद्दिष्ट याची पूर्तता करण्यात आली होती? आता जे टार्गेट ठेवलं ते साध्य केलं अशा योजना किती आहेत? पहिली आहे आणि 5वी ते 8वी, असंच लिहून घ्या. पहिली आणि 5वी ते 8वी म्हणजे प्राथमिक शिक्षण जिथं संपत आहे ना 8वी ते 8वी पर्यंत आहे, 5वी ते 8वी. पहिली आणि 5वी ते 8वी म्हणजे 5वी येणार, 6वी येणार, 7वी येणार, 8वी येणार. पाठ करायची गरज नाही, म्हणजे असं जर लक्षात ठेवलं तर तुम्ही. त्यामध्ये बघा, पहिली योजना 2.1 होता, आपल्याला माहितीच नव्हतं किती अंदाज ठेवायचा, आपण कमीच ठेवला. पण आपला जी कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त होती, प्रत्यक्षात 3.6 आपण साध्य केला आणि सगळ्यात जास्त यशस्वी पहिली योजना होती. त्यानंतर बघा पुढे यशस्वी का झाली नाही, कारण आपली अपेक्षा वाढत गेल्या. आपण उद्दिष्ट पार आता शेवटच्या ह्याला 9% ठेवलं होतं. सगळ्यात जास्त उद्दिष्ट कुठल्या योजनेत ठेवलं होतं? 11व्या योजनेत. का? तर ती 8ची महागाई येण्याच्या आधी आपलं सगळं इकॉनॉमी वरवर चालली होती. 8ची महागाई आल्यानंतर परत
सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणजे जसं 1991 महत्वाचं आहे इकॉनॉमिक्समध्ये, तसं 2008 पण महत्वाचं आहे. हे डिवायडिंग आहे दोन्हीमध्ये. जे आपली ग्रोथ वाढत होती 91 ते 2008, 91 परत स्लो डाऊन आलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर 2008 हे वर्ष सुद्धा महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्सच्या कुठल्या पण गोष्टी असू द्या, ग्रोथ रेट असू द्या, परत आर्थिक साध्य वर्ष असू द्या, 2008 लक्षात ठेवा. बरेच वेळा आयोग 2008 विचारते, त्यामुळे कुठलाही पाठ करताना आपण 2008 पाठ करायचं, कारण 2008 वर गेलेलं रॉकेट अजून खाली उतरायला चालू झालं. ते आत्ता तर काय अजून एक वर्ष येईल 2019, कारण अजून पण सगळ्यात जास्त खाली चाललंय. 4% जवळपास आले ना आपण. अभूतपूर्व परिस्थिती आत्ता अजून एक निर्माण झालेली आहे. आपण बरंच गोष्टी बदललेल्या आहेत, बेस इयर बदलले आहेत, तरी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच आहेत आर्थिक परिस्थिती कशी आहे देशाची. तर बघा, पहिल्या युनिट 2.1 होतं, प्रत्यक्षात 3.6 साध्य केलं. चौथ्या युनिट 4.4 होतं, प्रत्यक्षात 4.7 साध्य केलं. सहाव्या युनिट 5.2 होतं, ते थेरॉटिकल माहिती आहे, 5.7 साध्य केलं. म्हणजे थोडंफार जवळच आहे. फक्त सगळ्यात जास्त महत्वाचे आहे मॅक्झिमम दर आपण 11व्या योजनेत साध्य केला. मॅक्झिमम किती? 8.2. मॅक्झिमम ग्रोथ रेट कुठं साध्य केला आपण? 11व्या योजनेत. किती साध्य केला आहे? 8.2%. पुढचा प्रश्न बघा, खालील पैकी कोणकोणती पैशाचे कार्य आहेत? वर्क ऑफ मनी, सिंपल प्रश्न आहे. मीडियम ऑफ एक्सचेंज, ऑब्विसली मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमयाचं साधन आहे, माध्यम आहे. त्यानंतर मूल्याचे मोजमाप, युनिट ऑफ अकाउंट, आपण पैशातच मोजतो ना सगळ्या गोष्टी, तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर मीडियम ऑफ स्टँडर्ड डिफर्ड पेमेंट, म्हणजे आज मी 10 रुपये कर्ज घेतलं तर उद्या 15 रुपये कर, उद्या म्हणजे काय वर्षानंतर, लगेच 10 चं 15 होत नाही ना उद्या, तर काही दिवसानंतर मी 15 रुपयात परतफेड करणार. हे सगळं कशाने ठरवतो आपण? युनिट कायद्याचं, पैशाने ठरवतो कर्ज. त्यामुळे हे पण बरोबर आहे. आता वस्तू व सेवाचे संग्रहणी असंच टाकलेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. तर त्यामध्ये उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3, अ ब आणि क. आता पैशाचा सिद्धांत एक लक्षात ठेवा, फिशरचा, MV = PT. म्हणजे ट्रान्झॅक्शनचं, पैसे फिरणे आणि ट्रान्झॅक्शन यामधलं सगळं त्यांना एक्सप्लेन केलं. MV = PT. मनी व्हॅल्यू, पी म्हणजे प्राइस आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन. हे सगळं आपण परत एकदा प्रश्नात येईल असते, त्यावेळेस पूर्ण एक्सप्लेनेशन करता येईल. आता पाचवा प्रश्न बघा बरं. कुठं म्हणता तुम्ही? वस्तू व सेवाचे संग्रहण. स्टोअर शब्द पाहिजे, नाही तर संग्रहण असं कलेक्शन दिलंय आपण. बर, हा स्टार करा, डायरेक्ट शब्द त्यातनं आय असाच घेतला होता आपण. ह्याचा अजून एकदा आपण रिव्ह्यू करूया, एक्सप्लेनेशन मध्ये चेंज करून देईन जर काय चेंज असलं तर. पुढचा प्रश्न बघा, वरील सर्व जर असेल तर आपण एक्सप्लेनेशन मध्ये पण मी देईल ते वाक्य काय असेल तर, आणि त्यामध्ये आन्सर पण चेंज करेल, म्हणजे चेक व्हायचे अजून पेपर. पुढचं बघा, 5 नंबर प्रश्न. फॅन लावता कृष्णा सर, सगळीकडचं चालू. 5 नंबर प्रश्न बघा, खालील विधाने अभ्यासा. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झालेली, फुलटास आहे, बरोबर. 1949 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1949, बरोबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. असे आपोआ उठल्या होत्या गुजरातमध्ये नेणार आहे, पण त्यात काय तथ्य नव्हतं. निवडणुकीच्या वेळेस जवळच होते. महाराष्ट्राची निवडणूक असली की विदर्भ वेगळा होणार आहे, आणि भारताची निवडणूक असली की आपल्या राजधानी ते दुसरीकडे नेणार आहेत. या दोन गोष्टीचे आपोआ असतात फक्त. पण तुम्हाला माहिती आहे का रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय पहिल्यांदा कुठं होतं? कोलकाता या ठिकाणी होतं. मुंबईमध्ये कधी स्थानांतरित करण्यात आलं? ते 37 मध्ये. आणि पहिले RBI गव्हर्नर ऑब्विसली सर ऑसबॉर्न स्मिथ, आणि भारतीय गव्हर्नर CD देशमुख. मराठी माणूस म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर किंवा महाराष्ट्र वेगळा होत नाही या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला होता, कारण त्यांचं कॅबिनेटशी पटलं नव्हतं. त्यानंतर शिफारस कोणी केली होती RBIची? यंग हिल्टन कमिशन होतं, त्याला रॉयल कमिशन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी शिफारस केली होती RBI स्थापन करण्याची. आपल्याला सिलेबसमध्ये RBI जास्त इम्पॉर्टंट आहे,
आरबीआय डायरेक्ट जर दिला नसला तरी पण प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं तर आरबीआयवर एक किंवा दोन प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे आपण पण प्रश्नपत्रिकेत आरबीआयवर प्रश्न टाकलेले आहेत. सहावा प्रश्न बघा, नॅशनल क्रेडिट काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय पतपुरवठा परिषद. आता ह्याचं सर्व बरोबर आहे, ह्याच्या वरचं म्हणजे पाच नंबर प्रश्नामध्ये उत्तर सर्व बरोबर आहे. सहावा प्रश्न बघा, राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अंतर्गत अभ्यास मंडळाच्या परिस्थितीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये अग्रणी बँक सुरू करण्यात आली, तर या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष कोण होते? आता हे वरचं सगळं जे दिलंय ना ते तुम्हाला माहिती देण्यासाठी दिलेलं आहे, त्यात प्रश्न विचारण्याचा काही हेतू नाही, फक्त माहिती भेटावी एक्स्ट्रा. तर हे जे उत्तर आहे गाडगीळ, सगळ्यांचं बरोबर आलं असेल. अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ होते आणि त्यांनी काय सांगितलं, राष्ट्रीय बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोन लागू करा, प्रत्येकाने एक एक बँकांनी एक एक जिल्हा दत्तक घ्या, जसं आता ती दत्तक घेत संसद आदर्श ग्राम योजना, हा त्याच्यामध्ये एक खासदार एका गावाला दत्तक घेत आहे, त्याप्रमाणेच अग्रणी बँकेमध्ये काय करायचं आहे, तुमचा कुठला जिल्हा असेल तर त्याला एक कुठली तर लीड बँक असणार, म्हणजे एक नॅशनलाइज बँक असणार आहे, त्या भागातल्या जी क्षेत्रीय विकासाची जबाबदारी ती लीड बँक घेणार आहे, असा तो स्कीम होती. आता ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-6 सात नंबर बघा, खालील विधाने विचारात घ्या. आता बघा, भारतातील पंजाब हे मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन करणारे राज्य आहे, यावर कोणाचाच वाद नसणार आहे, बरोबर आहे. भारतातील मध्य प्रदेश हे सर्वात जास्त डाळीचे उत्पादन करणारे राज्य आहे, हे पण बरोबर आहे. तिथले लोक म्हणजे बऱ्याच ठिकाणी डाळ तिकडचे आयटम मध्ये आहे ना, बऱ्याच गोष्टीत डाळीचा समावेश असतो, जिथं जास्त जे पिकतंय ते जास्त खाल्लं जातंय. सोलापूरमध्ये ज्वारी खाल्ली जाते, दुसरीकडे मग म्हणजे भाताचं प्रमाण कोकणामध्ये जास्त आहे, त्यानुसार आपण लक्षात ठेवू शकतो. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त डाळीचं उत्पादन होत आहे. महाराष्ट्र हे कापसाचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे, बरोबर आहे. आणि भारतातील उत्तर प्रदेश हे साखरेचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. तर ह्यामध्ये काही काही जणांचं महाराष्ट्र असं म्हणणं असेल, म्हणजे काही काही पुस्तकात असं पण दिलेलं असेल, पण हे जे आकडेवर आहे ना, सरकारी आकडेवारीनुसार सांगतो, युपीमध्ये 11.26 मेट्रिक टन म्हणजे मिलियन टनाचं उत्पादन झालेलं आहे आणि महाराष्ट्रात 10.7 मिलियन टन साखरेचं उत्पादन झालंय. त्यामुळे ह्याच्यावरनं कुठलाही सरकारी आकडेवारीनुसार युपीच पाहिलाय, आपण दुसऱ्या नंबरला कदाचित जाऊ थोड्या दिवसांनी. आणि नंतर कर्नाटक आहे ते 4 आहे, म्हणजे दुसरा आहे ते निंब्यापेक्षा कमी आहे, तिसरा पहिले आणि दुसरे ते जवळजवळ आहेत, तिसरा आहे ते 4 मिलियन टन कर्नाटक आहे. तिसरं पण लक्षात ठेवा, क्रम विचारू शकते. साखर हे महत्वाचं पीक आहे, साखर आणि कापूस हे जे दोन उत्पादन आहे ना, ह्याच्यावर कुठले पण प्रश्न विचारू शकते, साखर उद्योग आणि कापड उद्योग. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व बरोबर. आता 8 नंबरचा प्रश्न बघा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण पायाभूत विकासासाठी कोणत्या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प जलद गतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली. आता हे सगळे आहेत ना, IAP, IADP हे सगळे प्रोग्राम आहेत आणि नाबार्ड ही एक संस्था आहे, त्यामुळं आरबीआय नाबार्ड मध्ये थोडंफार असू शकतं, पण आरबीआय असल्या गोष्टी करणार नाहीत इरिगेशनसाठी वगैरे, त्यांच्याकडे बाकीचे कामं बरेच पडलेले आहेत, कारण नोटबंदी झाल्यावर नोटा छापण्यातच व्यस्त होते ना एवढे दिवस ते. त्यामुळं नाबार्ड हे उत्तर आहे. नाबार्डची स्थापना कशी झाली बघा, आरबीआयचं कृषी पत विभाग आणि ग्रामीण नियोजन विभाग यासोबत कृषी पुनर्वित्त विकास महामंडळ म्हणजे ऍग्रिकल्चर रिफायनन्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्या दोन संस्था मर्ज झाल्या आणि त्यातून आरबीआयची स्थापना नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 कमिटी कुठली होती, शिवरामन समितीच्या स्थापनेनुसार झालेली आहे. आणि नाबार्डचा निधी कुठला आहे, तो रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. तुम्ही जर पोपटराव पवारचा हिवरे बाजार किंवा आपल्या अण्णा हजारेचं रायगड सिद्धी इथं जर गेला तर RIDF मार्फत त्यांचे सगळे रोड वगैरे झालेले आहेत. म्हणजे आपल्याला वाटतंय विकासाचं मॉडेल काय, तर त्यांना अशा संस्था पण घेतात, कारण त्यांनी दोन गोष्टी केलेल्या असतात ना. जर आपण चांगला अभ्यास केला तरच घरचे 10-20-10-1000 रुपये पाठवतील आपल्याला, आपण अभ्यासच केला नाही 5 वर्ष झाले इकडे आहे तर तुझ्या तू बघ म्हणतात ना. तसं ह्या ज्या गाव आहेत ना, त्यांना RIDF मदत करतंय. क्रायटेरिया काय, तिथं थोडं फार काय तर काम झालं पाहिजे किंवा त्यांचं काय तर कर्तृत्व पाहिजे, नाही तर सदस्य आपापल्यात वाटून घेणार असतील पैसे, तर मग कोण देणार नाही ना नाबार्ड IAB वगैरे. तर हे नाबार्डचं जे RIDF आहे ते कशासाठी मदत करते, ग्रामीण विकास आणि इरिगेशन प्रोजेक्टसाठी. ह्याचं उत्तर आहे 8 पर्याय क्रमांक 3. आता बघा पुढचा मनरेगा, हॉट टॉपिक मनरेगा आणि आता सध्याची प्रधानमंत्री आरोग्य योजना, हे दोन योजना महत्वाचे आहेत, त्या दोन्हीवर प्रश्न येऊ शकते, मनरेगावर तर सारखंच येते. अ बघा, या योजनेत महिला लाभार्थ्यांची संख्या 50% असणे आवश्यक आहे, आवश्यक आहे का नाही, 33%. सध्या जर आपण आकडेवारी बघितली तर 50%पेक्षा जास्त आहे, ती स्वागतार्ह आहे बाबा, पण ते निर्बंध नाहीत. असं किती टक्के, 33% असावे. ही योजना ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढांना, सर्व शब्द आहे का, एका प्रौढांना 100 दिवसाचं वेतन रोजगार पुरवते. महाराष्ट्रासाठी किती आहे,
महाराष्ट्रासाठी किती दिवसाचा रोजगार आहे? महाराष्ट्रासाठी 365 दिवसाचा आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र गव्हर्नमेंट वरचा निधी देते, महाराष्ट्रासाठी 365 दिवसाचे हमी आहे. हे मनरेगाबद्दल जे काय असेल ना, म्हणजे सगळं त्याची फॅमिली बिमिली सगळं लक्षात ठेवा, म्हणजे आजूबाजूला त्याच्याबद्दल काय जी करंटमध्ये येते ते सुद्धा लक्षात ठेवा. ते मेन्ससाठी सुद्धा महत्वाचं आहे, प्रिलिमसाठी सुद्धा महत्वाचं आहे. मनरेगामधला रोजगार पण बघा, सगळ्यात जास्त रोजगार कोण देत आहे? हरियाणा. हरियाणाचे इलेक्शन असते ना, त्यावेळेस पहिलं त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये ह्या मनरेगाचा उल्लेख असते. हरियाणा सगळ्यात जास्त देत आहे, 281 रुपये देत आहे हरियाणा. ती रुपये पण लिहा, हरियाणा एक नंबरला आहे, 281 रुपये देत आहे हरियाणा. दोन नंबरला चंदीगड आहे, चंदीगड आता जवळच आहे ना, त्यामुळं आता चंदीगड लोक तिकडे जाऊन काम करतील ना हरियाणामध्ये जर कमी दिलं तर. तर हरियाणामध्ये 273 रुपये, जास्त फरक ठेवता येत ना त्यांना. त्यानंतर गोवामध्ये 254. आपला महाराष्ट्र किती देत आहे? 201 रुपये. आय आर दिल्यासारखं 201. महाराष्ट्र किती देत आहे? 201 रुपये देत आहे. आता पुढचं विधान बघा, ही योजना 2005 पासून सर्व देशभरात लागू केली. तर केली का? सुरुवातीला 200 जिल्ह्यात होती आणि 2008 पासून 1 एप्रिल 2008 पासून सर्व भारतात लागू केले. 1 एप्रिल 2008 पासून सर्व देशभरात लागू केले. तिकडे जाऊया. फिजिकल आता बघा, राजकोषीय तूट ह्याचं सूत्र त्याच्यावर प्रश्न आहे, त्यामध्ये बघा पर्याय अंदाजपत्रीय तूट अधिक कर्ज व अन्य देयता. बरोबर आहे का? बरोबर आहे. राजकोषीय तूट मध्ये काय असते? अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज व अन्य देयता. आपण काय करतो, सध्या अंदाजपत्रकीय तूट झिरो दाखवतो. कधीपासून? 1994 नंतर. त्यानंतर सुखमाय चक्रवर्ती यांचं असं म्हणणं होतं की असं नाटकं बंद करा सगळे, आता झिरो दाखवताय ना तुम्ही, डायरेक्ट तुम्ही त्याचं सूत्र काढा ना, म्हणजे फिजिकल डेफिशिट जी अंदाजपत्रकीय तूट, म्हणजे बजेटरी डेफिशिट आपण किती दाखवतो दरवेळ? बजेटरी डेफिशिट कधीही झिरो दाखवली जाते. आणि जे हा खड्डा जो पडणार आहे तो कशातनं भरून काढतो? आपण तुटीनं भरून काढतो, म्हणजे कर्ज घेतो आणि कर्ज इज इक्वल टू राजकोषीय तूट असते. म्हणजे राजकोषीय तूट इज इक्वल टू काय असणार आहे? कर्ज. कारण हे अंदाजपत्रीय तूट ती काय असते? कायम शून्य असते. बरोबर आहे. म्हणजे सध्याचं जर कंडिशन विचारली, 1994 नंतर भारतात राजकोषीय तूट इज इक्वल टू कर्ज हे समीकरण झाले आहे का असं विधान असेल तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. कारण आपल्याकडे बजेटरी डेफिशिट किती आहे? झिरो आहे. कालच बजेट मांडलाय अर्थतज्ञ निर्मला सीतारामन मॅडमने, तर त्यामुळे तुम्ही बघून घ्या ते. आता बघा, महसुली तूट वजा अनुदाने. आता हे कशाचं सूत्र आहे? महसुली तूट म्हणजे अनुदाने वजा केलं तर काय निघतंय? इफेक्टिव्ह डेफिशिट निघत असतं. इफेक्टिव्ह डेफिशिट, इफेक्टिव्ह डेफिशिट इज इक्वल टू काय? तूट वजा अनुदाने. आता महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च म्हणजे काय झाली? महसुली तूट झाली. त्यामुळे हे तर तुम्हाला तिथं समजलं असेल. त्यानंतर भांडवली उत्पन्न वजा भांडवली जमा. आता हे उलट आहे, महसुली खर्च मायनस महसुली उत्पन्न असते. कारण तूट कधी राहणार आहे? खर्च आणि उत्पन्न, खर्च जास्त असेल तर. म्हणजे खर्चचा डब्बा मोठा पाहिजे. म्हणजे आता समजा ह्याच्यामध्ये कसं असतंय, महसूल सरकारकडे महसूल येणार आहे. आता समजा आपण किराणा दुकानात अशी पेटी असते ना, त्याचे असे दोन कप्पे केलेले असतात. बरोबर. आपण काय समजू, ही जमा आहे. जमा वेगवेगळे टॅक्स मधनं 1200 गोष्टीत येणार आहे. आता ह्याच्यामध्ये भांडवली एक कप्पा आहे आणि हा महसूल एक कप्पा आहे, हा जमेचा कप्पा आहे आणि हा दुसरा बॉक्स आहे तो खर्चाचा आहे. हा खर्चाचा खोका जर मोठा झाला तर काय तयार होणार आहे? तूट तयार होणार आहे. मग आपल्याला भांडवली जास्त वाढवायला लागणार आहे. भांडवल कशावरनं वाढवणार आपण? म्हणजे भांडवली जमा कशी वाढवणार आपण? बरोबर करायचं असेल तर कर्ज टाकावं लागणार ना, त्यात कर्ज घ्यावं लागणार. त्याशिवाय मग ते मिळ बसणार नाही. दोन्ही ज्यावेळेस इक्वल होईल झिरो होणार त्यावेळेस. म्हणजे आपण बजेटरी डेफिसिट किती दाखवतो? झिरो दाखवतो. आणि राजकोषीय तूट इज इक्वल टू कर्ज होते. म्हणजे महसूल आणि भांडवल, इकडे महसूल आणि भांडवल, म्हणजे महसुली जमा भांडवली जमा, इथं महसुली खर्च आणि भांडवली खर्च. हे ज्यावेळेस हा खोका मोठा होईल त्यावेळेस काय असणार? तूट असणार.
आणि समजा महसुली जमेमध्ये जास्त पैसे जमा झाले आणि खर्च कमी झाले तर काय तयार होणार आपल्याकडे? सरप्लस तयार होणार, बरोबर आहे का? आणि आता जे बजेट आहे त्याच्यामध्ये महत्वाचं काय, शिक्षणावर किती खर्च केलाय आणि आरोग्यावर किती खर्च केलाय ते पण बघा, आणि दिल्ली सरकारचं पण बघा, कारण दिल्ली सरकारनं सगळ्यात जास्त आरोग्य आणि शिक्षणावर खर्च केलाय, त्यामुळे त्याची आकडेवर विचारू शकते. त्यामुळे बजेट संबंधी या दोन गोष्टी लिहून घ्या. एक तर आता पेपर काढायचं सगळं आदेश निघाले असतील आयोगाकडनं आणि सगळे प्राध्यापक पेपर काढण्यास सुरुवात करत असतील. आता सध्या वातावरण सगळं बजेटचं आहे आणि दिल्ली इलेक्शनचं आहे, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टीवर प्रश्न येण्याची शक्यता आहे. दिल्लीचं बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्यावरचं खर्च आणि केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्याचं खर्च, हे दोन्ही गोष्टी लिहून घ्या, म्हणजे तुम्ही काढा बघा. आता अजून एक असते प्रायमरी डेफिशिट, हे एक कन्सेप्ट असते. प्रायमरी डेफिशिट म्हणणं काय वजा केलं जातं? राजकोषीय तूट, म्हणजे फिस्कल डेफिशिट वजा काय असतं? व्याज असतं व्याज. कारण काय असतं? आधीच्या सरकारनं केलेले व्याज त्याच्यामुळं तूट वाढत असते, त्यामध्ये त्यांचं काय रोल नसतो. आता सध्या म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की काँग्रेसनं कर्ज काढलेलं असतंय, भाजप म्हणतं की आधीच्या सरकारने एवढं करून ठेवलंय, आम्हाला ते गहाण काढायचे त्यामुळे आम्हाला विकास करता येत नाही. त्यानंतर आता काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं, काँग्रेसचं गव्हर्नमेंट म्हणतंय भाजपच्या सरकारनं गहाण केले ते आम्हाला काढायचे. मग ते इफेक्टिव्ह रेव्हन्यू त्यामध्ये प्राथमिक म्हणजे प्रायमरी डेफिशिट जर बघितले आपण दोन्हीचं तर दूध का दूध पाणी का पाणी होते, म्हणजे व्याज वाजा जर केलं ना तर तूट किती राहते ते कळतं आपल्याला एक्झॅक्ट. म्हणजे प्रायमरी डेफिशिटचा उद्देश काय? तर व्याजामुळे आलेला ताण बाजूला काढणं. कारण आपण काय करतो त्यामध्ये राजकोषीय तूट मधून काय वजा करतो? व्याज वजा करतो. म्हणजे व्याज म्हणजे प्राथमिक तूट, व्याज वजा करणे म्हणजे प्राथमिक तूट आहे, अनुदाने वजा करणे म्हणजे कुठले तूट आहे? परिणामी म्हणजे इफेक्टिव्ह तूट आहे. ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, हे दोन जास्त म्हणजे विचारण्यासारखे दोन्ही कन्सेप्ट आहेत, इफेक्टिव्ह आणि प्रायमरी. ह्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक एक. 11 बघा, आता 1 जुलै 2017 पासून GST लागू झाल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे किती कर कमी झालेत? तर उत्तर आहे केंद्राचे 8 कर कमी झालेत आणि राज्याचे 9 कर. MPSC स्पेशलायझेशनचा प्रश्न आहे, फॅक्च्युअल. उत्तर पर्याय क्रमांक 3. आता केंद्र सरकारचे GST मध्ये वर्ग करण्यात आलेले साधारण कुठले ते एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय, त्यामध्ये एक्साइज सेंट्रल एक्साइज, त्यानंतर अतिरिक्त उत्पादन शुल्क, सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय अधिभार, उपकर, अतिरिक्त सीमा शुल्क, हे सगळे लिस्ट आहे ना तुम्ही त्यामध्ये बघा एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय आणि ते जवळपास एकदा वाचून तर घ्या, कारण जर विचारलं त्यांनी कुठलं आलंय कुठलं नाही तर त्यामध्ये तुम्हाला ओळख करता आली पाहिजे त्याची. तर 11 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12 बघा, आणि दुसरी गोष्ट, आपल्या सेल टॅक्स डिपार्टमेंटचं नामांतरण GST डिपार्टमेंट केलंय आणि जे विक्री कर भवन होतं त्याचं वस्तू व सेवा भवन असं केलंय, आणि आपले जे पोस्ट आहेत ACST आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टर ह्याचं राज्य कर निरीक्षक आणि राज्य कर सहाय्यक आयुक्त असं नाव बदललेलं आहे दोन्हीचं पण. आता 12 बघा प्रश्न. सध्या UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेअरन्स द्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहाराची जास्तीत जास्त मर्यादा किती रुपये? 1,00,000 रुपये पाठवू शकतो आपण, तर मॅक्झिमम आहे 1,00,000 रुपये. आता जे UPIचं नंबरवर पण अटॅच केलेलं असतं हा, त्यासोबत VPI पण मागवलं जातंय. VPIचं लॉंग फॉर्म काय? व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. VPIचं लॉंग फॉर्म लिहून घ्या, VPA, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. ते कसं असतं तुम्ही बघितलं एकदा, मोबाईल नंबर असतं किंवा ईमेल आय डी असतं किंवा नाव असतं, त्याच्यानंतर @ आणि ह्याला बँकेनं जोडलेलं असतं. आता समजा जर फोनपे वापरत असेल तर YBL असणार आहे, बरोबर आहे, पेटीएमला PTM असणार, नंतर मग बँक असेल तर @SBI पण असतं, म्हणजे त्या बँकेला काय तर कोड दिलेला आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 142 बँका आहेत त्या UPIमध्ये समाविष्ट झाल्यात आत्तापर्यंत. किती बँकेने UPI स्वीकारलं? 142 बँका, सध्या 142 बँका आहेत लेटेस्ट आकडेवर आहे. आणि UPIची सुरुवात पण एक लक्षात घ्या, 16 ऑगस्ट 2018 सुरुवात कोणी केली UPIची? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, RBIची सबसिडरी आहे, म्हणजे RBIच्या अंडर काम करते. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यांनी UPIची सुरुवात कधी केली? 16 ऑगस्ट 2018, म्हणजे 2018 स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी, 16 ऑगस्ट 2018. आता 13 प्रश्न बघा. आता ह्याच्यामध्ये काय हे केलंय बघा तुम्हाला, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण विचारलंय, कार्बनचं नाही, गडबडीत आपलं चुकू शकतं त्यामध्ये. पाणी आणि कार्बन हे वेगळी गोष्ट आहे, म्हणजे कार्बन जास्त असेल तर पाणी कमी असणार, पाणी जास्त असेल तर कार्बन कमी असणार.
आता कोळशाचे प्रकार बघा, पीट लिग्नाइट बिटुमिनस अँथ्रासाइट, आता ही त्याच्यामध्ये कार्बनचा चढता क्रम दिलाय खाली जाताना, त्यामुळे आपण सिलेक्ट जर केलं तर उत्तर कुठलं येणार आहे, पर्याय क्रमांक एक. तर कोळशाच्या ज्वलनात कुठलं दोन वायू बाहेर पडते जास्त हानिकारक आहेत, SO2 आणि CO2. CO2 ग्रीन हाऊस गॅस आहे आणि SO2 मुळे काय होतंय, ऍसिड रेन पण होतंय. ऍसिड रेन साठी म्हणजे आम्लवर्षासाठी कारणीभूत आहे SO2, सल्फर डायऑक्साईड, हे लिहून घ्या. कारण आम्लवर्षा जास्त करून कोळशाचं जिथं ज्वलन होतंय तिथं झालेलं आहे बऱ्याच वेळा. तर ऍसिड रेन साठी SO2 कारणीभूत आहे जे कोळशाच्या ज्वलनातनं बाहेर पडतंय. आता पुढचा प्रश्न बघा, 14 नंबर. जर 6 kg वस्तुमान वजन असलेला पक्षी 4 m/s या वेलोसिटीने असेल तर त्याची गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी विचारली. कायनेटिक एनर्जी बरोबर काय सूत्र आहे आपलं, हाफ mv2. व्हॅल्यू टाकायच्यात फक्त, 1/2. मास किती दिलं आपल्याला, 6, आणि वेलोसिटी किती दिले, 4, म्हणजे 4 × 4, 4 × 2 = 8, 8 × 6 = 48, म्हणजे 48 जूल आले ह्याचे उत्तर. पर्याय क्रमांक किती आहे त्याचा, 2. आणि आपल्याला 16 नंतर जे प्रश्न विचारलेले आहेत ते जास्त करून एकाच फॉर्म्युल्यावर उत्तर निघतील असे विचारलेले आहेत. मी आज तुम्हाला गणित का बदलून दिलं ते मी तुम्हाला सांगतो, पुढे येणार आहे ते गणित, ते न्यूमेरिकल. आता बघा खाली, अ पवन ऊर्जा हे वाऱ्याच्या गतीच्या घनाच्या समानुपाती असते, म्हणजे वाईंड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाईंड वेलोसिटीचा क्यूब. तर हे बरोबर आहे, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही क्यूब, सॉरी, वाईंड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही क्यूब. त्यानंतर बघा, जड पाणी हे अमोनिया हायड्रोजन विनिमय प्रक्रिया म्हणजे अमोनिया हायड्रोजन एक्सचेंज प्रोसेस, आता ही जी प्रोसेस आहे ना ती भारतात सर्वात जास्त वापरली जाते, त्यामुळे ही माहीत असणं गरजेचं आहे. भारतात पाणी, जड पाणी जे तयार केलं जातं ते या प्रोसेसनं तयार केलं जातं, अमोनिया हायड्रोजन एक्सचेंज प्रोसेसनं. त्यानंतर हेवी वॉटर हे हायड्रोजन सल्फाइड आणि पाणी विनिमय प्रक्रिया, म्हणजे हायड्रोजन सल्फाइड आणि वॉटर एक्सचेंज प्रोसेस, याला कॅटलिटिक एक्सचेंज प्रोसेस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हायड्रोजन सल्फाइडचा वापर करून जे ड्युटेरियम म्हणजे D2O तयार केलं जातं, म्हणजे हे H2O म्हणजे सूत्र सेमच आहे, फक्त हे H असणार आहे H2O मध्ये, तो काय असणार आहे, प्रोटियम. म्हणजे त्यामध्ये सामान्य हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन असतो पण न्यूट्रॉन ॲब्सेंट असतो, जर न्यूट्रॉन ॲब्सेंट असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, प्रोटियम. जर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन दोन्ही प्रेझेंट असतील तर त्याला ड्युटेरियम, आणि 3 असतील म्हणजे 2 न्यूट्रॉन आणि 1 प्रोटॉन तर त्याला ट्रिटियम. प्रोटॉन तर बदलू शकत नाही, कारण प्रोटॉन जर 1 पेक्षा 2 झाला तर तो हेलियम होईल ना, कारण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन ह्यांच्या संख्येवरूनच त्याचे गुणधर्म अवलंबून आहेत. प्रोटॉनच्या संख्येला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर कधी जर बदलला तर तो पूर्ण एलिमेंटच बदलणार आहे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज बदलणार आहेत, कारण अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर हा त्याच्या गुणधर्माचा आवर्ती फल आहे, आधुनिक आवर्त सारणीत आपण बघितलेलं आहे. त्यामुळं D2O म्हणजे H2O लिहिताना कसं लिहितात, जड पाण्याला आपण D2O असं लिहितो, ड्युटेरियम ऑक्साईड लिहिताना असं लिहिलं जातं. हायड्रोजन सल्फाइडचा वापर करून जे पाणी तयार केलं जातं त्याला काय म्हणायचं, कॅटलिक एक्सचेंज प्रोसेस. आता असं एक विधान विचारलं तर D2O हे केंद्रस्थानी आहे का, रेडिओ ऍक्टिव्ह आहे का, विचार करून सांगा. जर समजा हे पिलं तर विषारी होईल का, म्हणजे एक ग्लास जर, आता असे इंटरेस्टिंग गोष्टी किंवा सायन्समध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं, एक ग्लास जर D2O जर पिलं तर माणसाचा मृत्यू होईल का रेडिओ ऍक्टिव्हिटीमुळं किंवा कमी प्रमाणात पिल्यामुळं, होणार का. जर 1 ग्लासपर्यंत म्हणजे असं त्यामध्ये दिलं मी इंटरेस्टिंग फॅक्टमध्ये ज्यावेळेस बघितलं, तर हे रेडिओ ऍक्टिव्ह नाही पण ह्याचं मास जास्त आहे हायड्रोजनचं, आणि आपल्या नैसर्गिक प्रक्रिया ज्या आहेत त्यामध्ये हायड्रोजनची गरज आहे, कारण आपलं सगळं कार्बनी संयुगानं बनलेलं आहे ना शरीर, जे पचन वगैरे सगळ्यामध्ये हायड्रोजनची गरज पडते. पण जर ते 20%च्या आतमध्ये असेल तर ते हानिकारक नाही, 20%पेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात D2O असलेलं पाणी जर पिण्यात आलं, जड पाणी, तर आपलं जे प्रोटीन मधनं तयार झालेलं H2O आहे त्याला रिप्लेस कशानं होईल, D2O मधनं होईल, आणि आपल्या शरीरात जे द्रव्य आहे ते कशानं म्हणजे जे पाणी आहे ते कशानं रिप्लेस होईल H2Oचं, D2O होईल. तर 20%पर्यंत असेल तर ते हानिकारक नाही, 20 ते 50% असेल तर म्हणजे त्यामध्ये चक्कर थकवा या गोष्टी वाढल, आणि 50%पेक्षा जास्त असेल तर मृत्यू येण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यामध्ये काय होणार आहे, D2O म्हणजे H2Oच्या ठिकाणी जर D2O असेल तर हा
आपल्या मिओसिसच्या प्रोसेसला थांबवतो. काय म्हणलं? ओके, नवीन आणला होता जास्त गडद दिसेल म्हणून. आता बघा, डीटीओचं काय इफेक्ट होत आहे? तर डीटीओ काय सांगत होतो मी, मिओसिस प्रोसेस सांगत होतो. दुसरा हा दिसतो का? तसं लिल रेड कलर स्कॅटरिंग कमी होत आहे ना. मिओसिस, मिओसिस जी प्रोसेस थांबते हे महत्वाचं आहे. डीटीओ जर प्रमाण वाढलं तर मिओसिसची प्रोसेस थांबते. आणि हे सुद्धा जवळपास रेडिओ ऍक्टिव्ह जे सबस्टन्स आहे, म्युटेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. पण म्युटेशनचं जे रिझल्ट आहे त्याला काय आपण सांगू शकत नाही कुठली गोष्ट होईल. तर डीटीओमुळे मिओसिस थांबते. मिओसिस कशासाठी गरजेचं आहे? सेल डिव्हिजन. पण कुठं होतं मिओसिस? म्हणजे गॅमेट तयार करताना, म्हणजे शुक्राणू. कारण स्त्रियांमध्ये जे ओव्हरीमध्ये जे एक्स सेल तयार होतात ते जन्मजात असतात. पुरुषामध्ये मिओसिसची जर प्रोसेस झाली ना तर काय होणार आहे? प्रजनन थांबणार आहे. त्यामुळे स्टरलायझेशन हे त्याच्यामुळे घडू शकतं डीटीओ जास्त पिल्यामुळं. म्हणजे असा वन लाईनर प्रश्न आला तरी पण तुमच्या लक्षात राहिला आता काय आमचं डीटीओचे हार्मफुल इफेक्ट काय आहेत ते. समजलं? पुढं बघू आपण. जड पाण्यावर जवळपास सगळं झालं. आता 16वा प्रश्न बघा. आता ह्याचं उत्तर आहे सर्व बरोबर आहे त्याच्यावरचं. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 सर्व बरोबर. 16वा प्रश्न बघा. आता नायट्रोजन स्थिरीकरण करणारा, म्हणजे नायट्रोजन स्टेबिलायझेशन करणारा खालीलपैकी कोणाचे शेंगवर्गीय, म्हणजे काय, नॉन लिग्युमिनस प्लांट सोबत परस्पर सहकार्य आढळत नाही. आता ह्यामध्ये बघा, रायझोबियम कुठं असतंय? शेंगवर्गीय म्हणजे लिग्युमिनस. त्यामध्ये आपण जर भुईमुगाचे जे रोप आहे ते उपटून बघितलं तर काय बघत दिसतं? त्यावर गाठी दिसतात. त्या गाठीमध्ये रायझोबियम असते. आणि दुसरं हे ॲझोमोनॉस. त्यानंतर अजून दुसरं त्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम. क्लॉस्ट्रिडियम काय? ॲझोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम हे स्वतंत्र आढळणार आहे. आणि नॉस्टेक ॲनेबिन आहे, ब्लू ग्रीन आर्गे, ब्लू बीजीए म्हणतो ना आपण, नील हादेत शैवल. जे भाताचं पीक असतं त्याच्या आधी ब्लू ग्रीन आल्गी वाढवलं जातं आणि त्यानंतर पाणी ड्रेन केल्यानंतर ते खाली जातं. म्हणजे ती एक प्रकारचं शैवाल आहे. ते शैवाल काय करतंय? हवेतलं नायट्रोजन फिक्स करते. नायट्रोजन म्हणजे आपण जसं ऑक्सिजन वापरतो तसं झाडांना नायट्रोजन डायरेक्ट वापरता येत नाही. ते नायट्रेट किंवा नायट्राइटच्या स्वरूपात वापरलं जातं आणि त्याच्या फिक्सेशनची गरज आहे. ते फिक्सेशनचे काम हे सगळे सिम्बायोटिक असोसिएशनने करतं. म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशनचा काय अर्थ आहे? की दिलं पण पाहिजे आणि घेतलं पण पाहिजे. म्हणजे दोन्हीकडनं समान गोष्टी चालल्या पाहिजेत. त्याला काय म्हणायचं? सिम्बायोसिस, परस्पर सहकार्य. आणि एक जण जर दुसऱ्याकडनंच घेत असेल तर त्याला काय म्हणायचं? स्वार्थी म्हणायचं नाही, पॅरासाइट म्हणायचं. फक्त घेणारच जर असेल तर त्याला पॅरासाइट म्हणतो आपण. तर 16चं उत्तर काय? फ्रँकिया हे नॉन लिग्युमिनस प्लांट मध्ये असत. 17वा प्रश्न बघा. खालीलपैकी न्यूक्लियोटाइड्सचे घटक ओळखा. आता न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय असतंय बघा. नायट्रोजन बेस असणार आहे, शुगर असणार आहे आणि फॉस्फेट असणार आहे. त्यामुळं अ ब क उत्तर आहे. मॅग्नेशियम असं टाइम पासलं दिलंय त्यामुळे ते ड नाही. अ ब क बरोबर आहे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड मध्ये काय फरक आहे? कशाचा फरक असतंय? न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड मध्ये फॉस्फेटचा फरक असतंय फक्त. न्यूक्लियोटाइड मध्ये फॉस्फेट असतंय, न्यूक्लियोसाइड मध्ये फॉस्फेट नसतंय. 17वं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता 18वं बघा. जिओस्टेशनरी सॅटेलाइट आणि पोलर सॅटेलाइट ह्यामध्ये काय फरक आहे? आता जिओस्टेशनरी सॅटेलाइट हे पोलर सॅटेलाइटपेक्षा कमी उंचीवर असतात. तर जिओस्टेशनरी सॅटेलाइट आहे ना ते 35786 असं लक्षात ठेवा. 35786 35786 एवढ्या उंचीवर असतात. बिल्ला नंबर 786 लक्षात राहते ना. 35786 उत्तर किती आहे? हाईट किती आहे जिओस्टेशनरीची? 35786.
35,780 किलोमीटरवर आहेत आणि पोलर आहेत ते 900 ते 1200 मीटर किलोमीटरवर आहेत, 900 ते 1200. पोखरण पिक्चर बघितला का तुम्ही? पोखरणमध्ये आता त्यामध्ये पोलर सॅटेलाइट वापरला आहे आणि ते अजून दोन गोष्टी लक्षात राहतील. ते पोखरण जर पिक्चर बघितला असेल, नसेल बघितलं तर हा कन्सेप्ट तिथं अजून चांगला क्लिअर होईल आणि 1.5 तासाचा आनंद पण मिळाल ना. तर त्यामध्ये बघा, जिओ स्टेशनरी आणि पोलर सॅटेलाइट, त्यामध्ये काय दाखवलंय, पोखरणमध्ये आपलं काम चालू असतंय, हे भारताचा नकाशा व्यवस्थित काढता येत नाही, त्यामुळे मी पोखरणच दाखवतो कारण इथं व्यवस्थित निघणार नाही. इथं राजस्थान बघा, इथं इथल्या साईडला राजस्थान आहे, इथं पोखरण आहे. हा समजा, तर इथं काम चालू असतंय आपलं आणि त्याच्यावर त्यांनी सगळं अंतरलेलं असतंय की दिसून आहे वरनं सॅटेलाइट जी जाते, ते अमेरिकेचे वगैरे सॅटेलाइट आहे, त्यांचं इराणवर नजर आहे, म्हणजे संशयाच्या कारणावरनं सुद्धा ते भांडणं उकरून काढू शकते, आपल्या सोबत सुद्धा काढू शकलं असतं. त्यामुळे आपण काय प्रयत्न केला, जास्तीत जास्त त्यांना समजून येत चाचणी होईपर्यंत तरी. त्यामुळे तिथं जे काम होतं ते सगळं बंद करून ठेवण्यात आलं होतं. आणि पोलर सॅटेलाइट आहे ना, म्हणजे जे रिमोट सेन्सिंगचं काम करतात, ते 81 ते 81 असं कंटिन्यू रिव्हॉल्व करत असतात आणि निश्चित वेळेला ते ह्याच्यावरनं जाणार आहेत. जिओ स्टेशनरी आहेत ना, ते स्टेशनरी म्हणजे काय, एका ठिकाणी स्थिर असणार आहे, स्टेशनरी कायम वरच असणार आहेत, म्हणजे आपले कम्युनिकेशन सॅटेलाइट. नाहीतर जिओचा सॅटेलाइट जर अमेरिकेत गेला तर फोन लागणार नाही ना आपला 2-4 तास, त्यानंतर ते आपल्याजवळ आल्यानंतर फोन लागेल. त्यामुळे आपण कम्युनिकेशनला पोलर सॅटेलाइट जर वापरलं तर वर्षा म्हणजे तासातले 2-4 तासच फक्त फोन लागेल आपला. त्यामुळे आपण कुठला वापरतो कम्युनिकेशनसाठी, पहिली गोष्ट स्टेशनरी म्हणजे जे एक ठिकाणी स्थिर राहील. आणि जे रिमोट सेन्सिंगसाठी कुठला वापरतो, पोलर. पोलरचे दोन फायदे आहेत, एक तर काय, ते पृथ्वीच्या जवळ असतंय, त्यामुळे हे जर कन्फ्युजन झालं तर तुमचं त्यातनं क्लिअर होईल. रिमोट सेन्सिंगचं सॅटेलाइट कुठं असतंय, पृथ्वीच्या जवळ असतंय. त्यामध्ये एक सीन दाखवलाय तुम्ही बघितलं असेल तर पोखरणमध्ये, त्यावेळेस ते काय तर चालू असतं त्यांचं आणि अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञाला कळतंय की हे तर काय तर लोचा चालू आहे. मग त्यावेळेस ते काय विचार करतंय की आपण आहे ना सॅटेलाइटचा टाईम बदलू आणि जे नेमका टाईम आला ना त्याऐवजी आपण दुसऱ्या वेळेसच पाठवू. यांनी अजून करून ठेवलेलं असतं, आपलं काम चालू करा पोखरणचं सगळं, ते सॅटेलाइट काय आता गेलाय आणि तो वेगळ्या टायमाला येणार आहे. आपण जसं हॉस्टेलवर वगैरे करतो रिक्टर गेल्यानंतर, मग ह्यांचं चालू असतंय, ह्यांचं काय चालू असतंय की आपण त्या टायमात काम करून घेऊया. पण त्यातलं एक शास्त्रज्ञ ती वर बघत असते, त्याला आकाशातनं कळतं की ती सॅटेलाइट आलंय. म्हणजे हे जरा म्हणजे डायरेक्टरला स्वातंत्र्य दिलंच पाहिजे, काय सीन बदललेले असतात. खरंच जर तसं नाही दाखवलं तर बघण्यात इंटरेस्ट येणार ना पिक्चर. त्यामुळे ते आकाशात बघतंय, त्याला दिसतंय ते सॅटेलाइट आलंय, ते लगेच हॉर्न म्हणजे तिथं सायरन वगैरे ठेवलेलं असतंय, सायरन वाजते ते सगळं दाखवून टाकतात. म्हणजे हे खालनं त्याला दिसणार आहे, म्हणजे कमी उंचीवर असणार आहे ना, 36,000 किलोमीटरवर कसं दिसेल, ते अजून जास्त अतिशयोक्ती झाले असते. 900 किलोमीटरवर तर दिसला सॅटेलाइट त्यांना, पण 36,000 किलोमीटरचा दिसणार नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या आता तुमच्या आयुष्यात, कधीच कन्फ्युजन होणार नाही आता तुमचं जर पोखरण नाही बघितलं तरी. आता पुढे बघा, 19 नंबरचा प्रश्न, ह्याचं उत्तर काय येणार आहे बघा. हे हा 2 ब आणि ड. 19 नंबर प्रश्न बघा, कृत्रिमरित्या फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो. इथिलिन. कशाचा वापर, इथिलिनचा वापर केला जातो, कारण इथिलिन रायपनिंग गॅस आहे, म्हणजे जे आता हार्मोनचा पुढे प्रश्न येईलच, त्यामुळे इथिलिन काय रायपनिंग गॅस आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एखाद्याने दारू पिऊन गाडी चालवली, डंकन ड्राईव्ह, हे पाहण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाद्वारे टेस्ट घेतली जाते, त्यामध्ये कशाचा वापर केला जातोय. अशी इंटरेस्टिंग आणि आयुष्य म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या सायन्सचा ऍप्लिकेशन केलं जातो त्यासंबंधी 3 ते 4 प्रश्न असतात कंपल्सरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत. त्यामध्ये बघा, पोटॅशियम डायक्रोमेट सल्फ्युरिक ऍसिड, उत्तर पर्याय क्रमांक 4. आता ज्यांना त्याच्यावर पकडलं असेल त्यांना पण माहीत नसेल काय वापरतात, कारण दंडगीचा तेवढाच माहीत असेल त्यांना. तर पोटॅशियम डायक्रोमेट सल्फ्युरिक ऍसिड, पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा, 21 नंबर, आर्टिफिशियल रेन पाडताना कशाचा वापर केला जातो. सिल्वर आयोडाईड फुलटास आहे, उत्तर पर्याय क्रमांक 4. क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं त्या प्रोसेसला. 22वा प्रश्न बघा, एका अणूच्या तिसऱ्या कक्षेत म्हणजे एम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे अणुकेंद्रक आहे, त्याच्या बाजूला कक्षा आहेत, तर त्यांनी काय सांगितलं, तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, 7 आहेत. ह्याच्या आता बघा, ही अणू आहे, इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असणार आहेत बरोबर अणुकेंद्रकात. आता ह्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या जेवढी असणार आहे, सॉरी हे सर्कल तर दिसत का, ऑर्बिट तर दिसतं का,
बरं, अजून एकदा काढतो काय त्याला. एकच कक्ष आहे ती, नाही तर जुडीन वाटेल तुम्हाला. आता बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, प्रोटॉन इज इक्वल टू काय असते कधी पण इलेक्ट्रॉन असते. हा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते, ही बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे तुम्हाला. हा, त्यानंतर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ही कशाची संख्या असते, पी प्लस एन बरोबर काय झालं, मास नंबर म्हणजे ॲटॉमिक मास. हे दोन कन्सेप्ट माहीत आहेत असं मी अज्युम करतो तुम्हाला, नसेल तर त्याचा मार्क मिळणार नाही. आता बघा, त्यामध्ये काय सांगितलंय की बाहेर तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत तिसऱ्या कक्षेत? 7 आहेत. मग आता त्याच्यामध्ये काय, 2n² फॉर्म्युल्यानुसार पहिल्या कक्षेत किती असणार आहेत, 1² 2, दुसऱ्या कक्षेत किती असणार आहेत, 8. 2 + 8 + 7 किती झाले, 2 × 8 = 7 = 17. म्हणजे एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, 17. म्हणजे प्रोटॉन किती असणार आहेत, 17. आता त्यांनी न्यूट्रॉनची संख्या दिली, किती दिले, 18. 17 + 18 सरळ बिरीज आहे उत्तर काय, 35. पर्याय क्रमांक 3. 23 प्रश्न बघा. आता आग विझवण्याच्या म्हणजे फायर एक्सटिंग्विशर संयंत्रामध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड पण तयार होते, कार्बन टेट्राकोलाइडचा पण केला जातो, आणि सोडियम क्लोराईड, असं तुम्ही बऱ्याच जणांनी लिहिलं असेल, बरोबर आहे. सोडियम क्लोराईड ह्याचा वापर आहे ना, जे काय म्हणलं, हा, ई टाईपच्या म्हणजे इलेक्ट्रिसिटीमुळे लागणाऱ्या वगैरे गोष्टीसाठी केला जातो. तुम्ही जर सर्च केलं तर आपल्याला वाटत नाही सोडियम क्लोराईड वापरलं जात नसेल, पण मिठाचा पण वापर केला जातो. काय ऑप्शन 3 आहे, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मचा वापर केला जात नाही. क्लोरोफॉर्मचा कशामुळे वापर केला जातो, ज्याने 80च्या दशकातले पिक्चर बघितले असतील रुमालावर टाकून बेशुद्ध पाडण्यासाठी, पण ऍक्च्युली क्लोरोफॉर्म ह्याचा वापर ॲनेस्थिशिया म्हणून केला जातो, भूल देण्यासाठी. 1980 ते 90च्या दशकात ओमिनी फेमस आहे, किडनॅपिंगची गाडी. अजून सुद्धा आपल्या व्हायचे जे लोक आहेत ते पिक्चर बघत असताना ओमिनी जर बघितलं तर किडनॅपरची गाडी म्हणून ओळखली जाते, आणि रुमालावर कुठलं जर टाकलं तर ते किडनॅपिंगचा सीन आठवतंय. तर त्यामध्ये क्लोरोफॉर्म वापरलेला असायचं त्या पिक्चरमध्ये सुद्धा. क्लोरोफॉर्म काय, ॲनेस्थिशिया आहे, म्हणजे भूल देण्यासाठी वापरलं जाते. 24 नंबर बघा. आता हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे, जर मूलद्रव्याचा अणूचा अणू समान असेल तर त्याला काय म्हणायचं, आयसोबार म्हणजे काय, सेम म्हणजे मास नंबर जे असेल ते काय असणार आहे, समान असणार आहे. आणि टॉमिक म्हणजे टॉमिक नंबर सेमला आयसोटॉप म्हणायचे, म्हणजे अणुअंक जर सेम असेल तर त्याला आयसोटॉप म्हणणार. अजून दोन कन्सेप्ट आहेत त्यामध्ये, हे दोन तर तुम्हाला सिंपल आहे त्यामुळं समजले असतील, म्हणजे उत्तर आहे दोन्ही बरोबर. अजून दुसरं सांगतो, आयसो न्यूट्रॉनमध्ये काय, न्यूट्रॉनची संख्या सेम, आयसो इलेक्ट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम, आणि महत्वाचा आयसोमर. आता ब्युटेन आणि आयसोब्युटन, ब्युटेनचा फॉर्म्युला काय, CnH2n+2, म्हणजे काय, ब्युटेन मध्ये 4 असणार आहेत, म्हणजे C4H10 बरोबर आहे. आता एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन मध्ये बघा काय फरक आहे, सेम केमिकल फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युला सेम आहे. तर त्यामध्ये आपण बघा C, C, C आणि C, आता सरळ चेन आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन जोडलेलं असणार आहेत. व्हॅलेन्सी किती आहे कार्बनची, 4 आहे, त्यामुळे 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले त्यांनी. हे झालं एक रेणूसूत्र, म्हणजे काय, स्ट्रक्चर. आता दुसरं आयसोब्युटेन, आयसोब्युटेन बघा, आयसोब्युटेनमध्ये कसं असतं, 3 आहेत ते सरळ शृंखलामध्ये असणार, म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये असणार, आणि त्याला वरच्या साईडला एक कार्बन जोडला गेलेला आहे. हायड्रोजनची संख्या बघा, इथं 3 × 9 आणि इथं 1 × 10, हायड्रोजन 10 आहेत, कार्बन 4 आहेत. इथं पण बघा, 3, 3, 6 आणि मध्ये 4, 10, म्हणजे कार्बन 4, हायड्रोजन 10, कार्बन 4, हायड्रोजन 10, सेम फॉर्म्युला आहे त्यांचा केमिकलचा, पण स्ट्रक्चर दोन्हीचं वेगळं आहे. स्ट्रक्चर जर वेगळं झालं तर त्यांचे प्रॉपर्टीज सुद्धा बदलतात. मग आयसोमर्स म्हणजे काय, सेम फॉर्म्युला असणार आहे त्यांचा, जे मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे जे असणार ते सेम असणार आहे, पण स्ट्रक्चर त्याचं वेगळं असणार आहे.
त्याला म्हणायचं आयसुमर. आयसुमर आतापर्यंत विचारलं नाही राज्यसेवेला, तर पण ते विचारू शकतील. आता 25वा प्रश्न बघा. 25वा प्रश्न मी मुद्दामून चेंज केला होता, कारण ते नीटमधला प्रश्न आहे आणि त्यामध्ये त्यांनी एका ह्याच्यामध्ये योगायोगा ना आता त्यामध्ये काय चेंज केला ते सांगतो मी तुम्हाला. आधी जास्त करून जे क्रिकेट बघतात किंवा क्रिकेट खेळतात त्यांना ते लवकर समजेल, बॉलवर फेकल्यानंतर खाली येण्याचा स्पीड. आता जर बॉलवरून खाली जर टाकला तर असं वर जाणार आहे आणि परत खाली येणार आहे, बरोबर. तर त्यामध्ये आहे ना, वर जातानाचा जो टाईम आहे तो वेगळा असू शकतो आणि खाली येतानाचा टाईम वेगळा असणार आहे. जर समजा 4 सेकंदात वर जाऊन खाली असला तर असं नाही की वर जाताना मी त्याला 2 सेकंद लागले पाहिजे आणि खाली येताना पण 2 सेकंद. कधी कधी वर जाताना त्याला 1 सेकंद लागू शकतो आणि वर येताना 3 सेकंद लागू शकतात. ते कशावर डिपेंड असणार आहे? इनिशियल वेलोसिटीवर डिपेंड असणार आहे, बरोबर आहे. खाली किती वेळाने टाकतो त्याला आपण वेलोसिटी टाईम डायग्रॅम म्हणतो. हे वेलोसिटी टाईम डायग्रॅम कसे असणार आहे बघा, ही वर जातानाचा म्हणजे वरची उंची आहे आणि हे टाईम लॅप्स आहे. आडव्या म्हणजे एक्स ॲक्सिसवर काय काढलंय मी? टाईम काढलंय. आणि वाय ॲक्सिसवर काय काढलंय? हाईट काढले. आता ही वर गेलेली हाईट आणि खाली आलेली हाईट. समजा ही बिल्डिंग आहे असं समजू आपण, वर टाकला आणि बिल्डिंगवरनं खाली पडलाय, तर वरून खाली जाताना जे टाईम आहे ना ते एक्झॅक्ट सेम नसणार आहे. आता समजा ही 4 सेकंद असेल तर हा योग म्हणून 2 हा पॉईंट सेम आलाय. म्हणजे वर समजा ही 5 फूट टाकला आणि खाली येताना सुद्धा त्याला समजा इथं वर 10 मीटर जायला त्याला 2 सेकंद लागले आणि खाली 10 मीटर यायला सुद्धा 2 सेकंद लागले, तर हा योगायोग असू शकतो त्याचा. पण हा जर वेळेस असंच येणार नाही, त्यामुळे हे वेलोसिटी टाईम डायग्राम काढायची, त्यांना तो 2 फॉर्म्युलांना सोडवायचे. हा प्रश्न आपल्याला पडणार नाही, कारण हा जो प्रश्न आहे तो 10 पेक्षा जास्त मार्काला आहे. त्यामुळे आपण काय केलं होतं, डायरेक्ट चेंज केलं होतं. त्यामुळे तुम्हाला काय सिम्पल सांगितलं होतं की वर जाताना किती टाईम लागणार आहे त्याला, वर जाताना किती टाईम लागणार आहे? 2 सेकंद. त्यामुळे टी किती झाला? 2 सेकंद. आता बघा जी, जी किती असतंय? 9.81 असतंय. पण नॉर्मल आपण घेताना सगळ्या प्रॉब्लेम सोडवताना किती घ्यायला लावतात? जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जी निगेटिव्ह घ्यायचा, कारण जी डाऊनवर्ड साईडला आहे, आपण अपवर्ड साईडला मुवमेंट आहे आपली, त्यामुळे जी काय येणार? निगेटिव्ह येणार. त्यानंतर अजून काय? यू काढायचा आपल्याला, बरोबर आहे. व्ही काय असणार आहे? वर गेल्यावर म्हणजे थांबणार आहे आणि परत खाली येणार आहे ना. स्पीड वेलोसिटी काय होणार आहे शेवटी? त्याची 0 होणार आहे, म्हणजे रेस्टला जाणार आहे ते. त्यामुळे आता बघा, सूत्र त्याचे 2 आहेत, दोन्ही सूत्रांसुद्धा बरोबर आहे. सगळ्यात सोपं सूत्र काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता एच्या ऐवजी ॲक्सेलरेशन इथं काय? ग्रॅव्हिटेशन आहे. आता जी काय? मायनसमध्ये आहे ना सध्या, कारण जी मायनस आहे, कारण अपोजिट साईडला मुवमेंट चालू आहे. जीच्या अपोजिट साईडला मुवमेंट व्हायले, त्यामुळे जी काय येणार? निगेटिव्ह येणार. आता बघा, व्ही इज इक्वल टू 0 ठेवलं, यू काढायचं आहे. हे 10 घेतलं, टी किती घेतलं? 2 घेतलं. यू मायनस 20, यू इज इक्वल टू किती आलं? 20 मीटर पर सेकंड. चारही फॉर्म्युले लिहून घ्या. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, चेंज केलं होतं ना ऑप्शन आपण परत, बरं कॅन्सल करू प्रश्न. हा पण हा जर समजला ना तुम्हाला, समजला नाही का? दिसलं ना तुम्हाला? बरं, ते हे समजणं महत्वाचं आहे फक्त प्रॉब्लेम. तर ह्या 4 फॉर्म्युल्यावर येणार आहेत जर आले ना तुम्हाला. फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायचे आहेत. 4 फॉर्म्युले बघा. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, गतीचे समीकरण असं म्हणतो आपण. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी लिहिला पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 ए एस. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 ए एस. इथं लिहूनच येतो. हे दुसरा फॉर्म्युला झाला. तिसरा फॉर्म्युला बघा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ह्यामध्ये एस काय? डिस्प्लेसमेंट आहे. एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, ए इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. आणि अजून एक फॉर्म्युला बघा, एस इज इक्वल टू 1/2 यू प्लस व्ही इंटू टी. हा पण फॉर्म्युला लिहून घ्या. हे गतिविषयक समीकरण आहेत. काय त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय सांगतो, म्हणजे अजून जास्त कन्फ्युजन होईल. त्याला टाइम पण जास्त आहे, मी तुम्हाला सेपरेटली सांगतो. एक्सप्लेनेशन मध्ये पण आहे, त्यातलं मी कट करून टाकलंय आणि आता नवीन एक्सप्लेनेशन दिलंय.
पण हे नंतर सांगतो मी तुम्हाला, ते 10 मिनिटाचं जवळपास लागणार आहे त्याला सोडून द्यायला. कारण 2 प्रोसेस आहेत ना त्यामध्ये, आधी सुरुवातीचे इनिशियल यू काढायचा, त्यानंतर ते यू व्ही म्हणून वापरायचं आणि परत पुढचं काढायचं असेल. 26वा प्रश्न बघा आता. खालील पैकी कोणत्या माध्यमातून प्रकाश एकदम कमी वेगाने प्रवास करेल, त्यामध्ये जेवढी डेन्सिटी जास्त होईल तेवढा प्रकाशाचा वेग कमी होतो, त्यामुळे उत्तर काय? काच. पर्याय क्रमांक एक, व्हॅक्यूममध्ये सर्वात जास्त. आता बघा पुढचा प्रश्न, ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक लिहिलं का? आता 27वा प्रश्न बघा, एखाद्या फुग्यामध्ये हायड्रोजन वायू भरला तर त्याबद्दल काय होईल? हायड्रोजन वायू जर भरला तर तो विना अडथळा सतत वर उंच जाईल. दुसरा, आपल्याला दिसतंय ना ती वरवर जाताना, पण ती कुठं थांबतंय ती आपल्या बघायला, आपले डोळे एवढे तीक्ष्ण आहेत की आपल्याला सॅटेलाईट दिसेल डोळ्याने, त्यामुळे आपण ती कुठं थांबला ते काय कळणार नाही आपल्याला. दुसरं बघा, तो एका विशिष्ट उंचीपर्यंत आकाशामध्ये तरंगत राहील. तिसरं, एका विशिष्ट उंचीवर जाऊन फुटेल. आणि चौथा काय? एका विशिष्ट उंचीवर जाऊन परत खाली यायला लागेल. आता खाली जसं ते आपण आदली म्हणतो ना त्याला काय डबल शॉट वगैरे, ती वर जाऊन खाली येत आहे परत. पण तसं फुग्याच्या बाबतीत हे होत नाही, पतंग वर जाऊन खाली येत आहे, पण फुगा फुटत असेल वर जाऊन कधी तर, पण ते लगेच फुटतंय का? तर ते फुटण्याची ज्या गोष्टी आहेत त्या प्रेशर आणि त्या फुग्यासाठी वापरलेलं मटेरियल ह्या गोष्टीवर डिपेंड आहे, त्यामुळे फुटेल हे आपण सांगू शकत नाही. काय सांगू शकतो? तर तो एका विशिष्ट उंचीपर्यंत जाईल आकाशामध्ये तरंगल. कुठपर्यंत जाणार आहे? म्हणजे त्यानं जे बाजूला साडलेलं वेट आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ज्या ठिकाणी त्याचे वजन त्याने विस्थापित केलेल्या हवेच्या वजना एवढंच होईल, त्या ठिकाणावर जाऊन ते थांबेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. 28वा प्रश्न बघा, ह्याला सायंटिफिक टेम्परचे प्रश्न आहे, ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचे. हे वर्ष जे 27 होते. आता बघा, तापमानाचे SI युनिट काय? केल्विन आहे. पर्याय क्रमांक एक, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. हे फक्त वाचण्याची मेहनत घ्यायचे, उत्तर बरोबर निघणार आहे. वाचलं तरी तुम्ही म्हणलं म्हण तरी उत्तर निघणार आहे. आधीसला आधीच म्हणणार, सधीसला सधीच म्हणणार, त्यामुळे उत्तर काय? दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक दोन, पदार्थ आता कितवा प्रश्न आहे? 30 नंबर आहे. पदार्थाची तरंगण्याची शक्ती कशावर अवलंबून असते? तर कशावर अवलंबून असते? त्यांना विस्थापित केलेल्या द्रावीच्या वजना एवढं तो वरच्या साईडला फोर्स एक्झर्ट करतो, त्याला बायोन्ट फोर्स म्हणतो. त्यामुळे त्याचं उत्तर काय? विस्थापित झालेल्या द्रव्याच्या वस्तुमानानुसार. फक्त क उत्तर आहे. पर्याय क्रमांक तीन, आर्किमिडीज बाबा आंघोळ करताना त्याला पाणी बाहेर सांडलेलं दिसलं आणि तो युरेका युरेका म्हणून पळाला, म्हणजे सापडलं सापडलं म्हणून. म्हणजे त्यावेळेस काय कळलं त्याला की आपण जेवढं पाणी बाजूला सारतो तेवढं फोर्स खालनं एक्झर्ट होणार आहे. ते शोध जरी त्या काळात सोपे वाटत असेल, म्हणजे आपल्याला वाटतं ना न्यूटन झाडाखाली बसला वरनं सफरचंद खाली पडला एवढी सोप्या गोष्टीसाठी त्यांनी एवढ्या गोष्टी मांडल्या, पण न्यूटनचा काळ 1630 दरम्यानचा आहे, त्या काळात तेवढं करणं सुद्धा अवघड आहे. आजच्या काळात आपण स्वतः सिंगगड पायऱ्या असून चढू शकत नाही, त्यावेळेस मग तानाजीनं वगैरे किंवा मावळ्यांनी कसं चढलं असेल, ती त्या काळातली परिस्थिती त्याला अवलंबून आहे त्या काळाच्या परिस्थितीवर, त्यामुळे ते शोध त्या काळातले महत्वाचे आहेत. बघा आता 31वा प्रश्न बघा, प्लांट हार्मोन्स संबंधी सांगितलेलं आहे की वनस्पतीमध्ये कुठले संप्रेरक आढळतात. पहिलं आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन आळी देते. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? डार्विनने लावला. डार्विन हे महत्वाचं आहे, ऑक्सिजनचा शोध डार्विनने लावला आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ग्रोथ. ऑक्सिजन ग्रोथ शोध डार्विनने लावलेला आहे. जिब्रेलिन, जिब्रेलिन कशासाठी आहे? खोडाची वाढ, इलॉन्गेशन, डेव्हलपमेंट ऑफ स्टेम. शोध लावलाय कुर्सोवा, कुर्सोवा KURSOVA. त्यानंतर सायटोकायनिन डिस्कवर्ड बाय मिलर, मिलरने शोध लावला त्याचा, सायटोकायनिन मिलर. हेल्थ मीन्स सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजनसाठी सायटोकायनिन मदत करते. आता ऍब्सिसिक ऍसिड, ॲडिकोड आणि कार्नेस या दोन्हीने, दोघांनी शोध लावला, ॲडिकोड आणि कार्नेस आणि वॉर्निंग असे तीन शास्त्रज्ञ. यातला कुठला तरी एक लक्षात ठेवा, नाहीतर मग जोड्या लावलाच येणार आहे असा हा प्रश्न. कार्नेस, ॲडिकोट आणि वॉर्निंग या तिघांनी मिळून ॲफसिसिक ॲसिडचा शोध लावला. ॲफसिसिक ॲसिडचं काम काय? जर समजा पानं गळती करणं किंवा फळ पिकल्यानंतर ते तुटून खाली पडणं ह्या सगळ्या गोष्टी ॲफसिसिक ॲसिड हे तोडायचं काम करतंय. इथिलिन, इथिलिन काय?
गॅस आहे आणि तो एकमेव असा आहे की एन्झाईम आहे तो गॅसेस फॉर्ममध्ये आर्टिफिशियल रायपनिंगसाठी सुद्धा आपण इथिलिन गॅसचा वापर करतो पण नॅचरली सुद्धा हार्मोनच्या स्वरूपात इथिलिन प्लांटमध्ये प्रेझेंट असतो. आता हे आयोगानं आहे ना ह्याची कामं विचारण्यात कंटाळलेलं आहे, म्हणजे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, रिपीट रिपीट झालेलं आहे, त्यामुळे आता हे सायंटिस्टची नावं महत्वाचे आहेत. सायंटिस्टची नावं कदाचित ते जोडायला लावायला विचारू शकते, त्यामुळे सायंटिस्टवर थोडं लक्ष द्या. पुढचं बघा 32 नंबरचा प्रश्न, ह्याचं उत्तर आहे वरील सर्व सगळेच असतात ना. चार नंबर उत्तर झालं. 32वा प्रश्न बघा. आता खालील आवश्यक असणाऱ्या पोषक म्हणजे इसेन्शियल घटकापैकी मॅक्रोन्युट्रिएंट ओळखा. आता मॅक्रोन्युट्रिएंट आणि मायक्रोन्युट्रिएंट, मॅक्रोन्युट्रिएंट किती आहेत वनस्पतीमध्ये? आठ आहेत, मायक्रो 9 आहेत आणि बेनिफिशियल 4 आहेत. आता हे नेटवरनं मी ट्रिक शोधली आहे, माझी ट्रिक मीच विसरलो आहे, त्यामुळे नेटवरनं शोधलेले. पीके का कोणसा? मग पी म्हणजे काय? फॉस्फरस. के म्हणजे पोटॅशियम. सी म्हणजे कार्बन. एच म्हणजे हायड्रोजन. ओ म्हणजे ऑक्सिजन. एन म्हणजे नायट्रोजन. एस म्हणजे सल्फर. साला फक्त सल्फरच वापरलाय. त्यानंतर एम मगला एम जी असं वापरलंय त्यांनी. पीके का कोणसा फोन आहे? सॉरी, पीके का पीके कोणसा मग? हा कुठला आहे? ती चांगली आहे, ही कॅन्सल करा. जी चांगली ट्रिक असेल फिटेस्ट विल सर्वायवल, जी सगळ्यात बेस्ट असेल ते अनोट करायचं. सांगा, सीएसके का म्हणजे सी आहे ना? बरोबर आहे का? बसकेच्या पुस्तकात आहे का? पुढं काय स्पेलिंग पण सांगा मला ते. सीएसके सी एस के काला काय वापरू मी? के आहे का सी ए? बरोबर आहे. पुढं कॅफेला काय वापरू? पुढं मराठीत आहे का? फोन पण मराठीत आहे काय? पी एच ओ एन. कारण स्पेलिंग आणि ट्रिक मध्ये वेगळं असतंय, म्हणजे आपण फोनला जे लिहितो ते स्पेलिंग कडे येणार नाही. कशाला मेला काय? एम जी. बरोबर आहे का? सी एस के का कॅपेमे फोन. आता हे सांगा, कॅल्शियम सल्फर पोटॅशियम, कार्बन सल्फर पोटॅशियम कॅल्शियम. आता कॅफेला काय केलं त्यांनी? काहीच नाही. मॅग्नेशियम फॉस्फरस हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन. ही कॅपेला असं गोल करून ठेवा, बिगर कामच आहे, त्यामुळे त्याला गोल करून ठेवा. लिहिताना असंच लिहा, कारण तुम्ही लिहिताना आहे ना ही कॅपेमध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं ना, तर त्यामध्ये एफ वगैरे फ्लोरिन वगैरे काहीतरी काढाल त्यामध्ये. त्यानंतर 9 मायक्रो आहेत आणि मायक्रोमध्ये जी लिस्ट आहे ती मी दिलेली आहे परत. मॅक्रो लक्षात ठेवलं तुम्ही, मायक्रोची लिस्ट दिलेली आहे आणि बेनिफिशियल 4 आहेत. त्यामध्ये ग्लास कॉर्नर म्हणजे कोना शिशे असं एक आहे. कोना शिशे म्हणजे कोबाल्ट दिले का? कोना शिशे म्हणजे ग्लास कॉर्नर लक्षात ठेवा. आता हिंदीमध्ये कोना शिशे. को म्हणजे काय? कोबाल्ट. येणे कशासाठी असते? सोडियमसाठी. सिलिकॉन आणि सेलेनियम. सिलिकॉन आणि सेलेनियम हे कसले मूलद्रव्य आहेत? बेनिफिशियल. बेनिफिशियल मूलद्रव्याचा गट आहे वनस्पतीसाठी असणार आहे. आता ह्यामध्ये फरक काय बघा, सगळ्यात महत्वाचा
मॅक्रोन्युट्रियंट जास्त प्रमाणात झाले तरी विषारी बनत नाहीत, पण मायक्रोन्युट्रियंटचं प्रमाण जास्त झालं तर ते विषारी असतात, म्हणजे विषारी ठरू शकतात. मॅक्रोन्युट्रियंटचं प्रमाण जास्त झालं तरी चालू शकतं, पण मायक्रोचं जर झालं तर ते टॉक्सिक ठरू शकतात. आता बघा पुढचं 33 नंबर प्रश्न, अनुवंशिक आजारासंदर्भात. हा, ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा एक मिनिट, एक मिनिट. हा आयर्न आलंय ना इकडे, चालेल हे आपण कॅन्सल करूया. फॉस्फरस, एक मिनिट मला बघू द्या. मॅग्नीज, मॅग्नीज कॉपर. उत्तर चेंज करून जर एक जर लिहिलं ना आपण तर उत्तर येऊ शकतं त्याचं. पण त्या गटामध्ये बोरॉन येत आहे ना, बोरॉन मायक्रो आहे, म्हणजे त्यातल्या त्यात जर म्हणलं तर पहिले आन्सर की ना उत्तर एक दिलं असतं आयोगानं, दुसरे आन्सर की ना कॅन्सल केलं असत. तेहतीसवा प्रश्न बघा आता. हा कॅन्सल, दुसरे आन्सर की ना कॅन्सल. अनुवंशिक आजारासंदर्भातील खालील विधाने अभ्यास आहे. आता जेनेटिकल डिसऑर्डर बघा, त्यामध्ये कसं आहे, एका महिलेला आता केस दिलेले आहे, केस स्टडी आहे, हा सुद्धा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता ह्यासाठी आहे ना सायंटिफिक टेम्परची गरज आहे, म्हणजे सायंटिफिक कन्सेप्ट आहेत ना ते थोडे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, म्हणजे जे शुक्राणू आणि एक्सेल जे तयार होतात, त्यामध्ये जे आपलं जे गुणसूत्र आहे ते एक्स एक्स आणि एक्स वाय, बरोबर आहे. एक्स एक्स कुणाला असणार, मातेला, आणि एक्स वाय पित्याला. ही कन्सेप्ट सगळ्यांना माहीत आहे, याबद्दल कुणाला डाऊट नाही. डाऊट असला तर मग काय सिंड्रोम असू शकतो, एक्स एक्स वाय एक्स एक्स ट्रिपल एक्स. आता बघा त्यांनी केस काय दिले, केस वाचतो मी. एका महिलेला रंग आंधळे पण असतो, पण तिच्या पतीला असा त्रास असून तो पूर्णपणे निरोगी आहे, म्हणजे हा निरोगी आहे आणि यांना आजार आहे. तर आजार हा कलर ब्लाइंडनेसचा एक्स या क्रोमोझोमवर असतो, कधी पण एक्स या गुणसूत्रावर असतो. त्यामुळे हे जे दोन आहेत ते इन्फेक्टेड आहेत आणि पित्याचे इन्फेक्टेड नाहीत. आता खाली केस काय सांगितले त्यांनी, खालीलपैकी कोणती पॉसिबिलिटी शक्य आहे, म्हणजे शक्यता संभवनीय आहे. पहिलं काय, दोन्ही मुलांना रंग आंधळेपणा असू शकतो, म्हणजे मुलगा आणि मुलगी जी असेल ते. केवळ मुलगीलाच रंग आंधळेपणा असेल, मुलाला नसेल. दोन्ही मुलांना रंगांधळेपणा असू शकणार नाही आणि केवळ मुलाला रंगांधळेपणा असेल आणि मुलींना असा त्रास होणार नाही. आता जसं मेंडलनं एक्सपेरिमेंट केलं तर तसं आपण त्या तत्वावर बघू, त्याची कॉपी करून. हा आता बघा, इथं पहिल्यांदा काय तयार होईल, मुलगीचा विचार करू आपण, मुलगीची काय शक्यता असेल आणि मुलाची काय शक्यता असेल. आता एक्स सी आणि एक्स, आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एक्स सी एक येणार आहे आणि इकडून कुठला एक येणार आहे, क्रोमोझोम एक्स येणार आहे, एक्स येणार आहे पहिली शक्यता. दुसरी शक्यता बघा, इथून काय येणार आहे, कलर ब्लाइंडनेस. सी दिसतं का तुम्हाला, मी वाचून एक्स सी आहे ही दुसरी शक्यता आहे. दुसरी शक्यता काय, एक्स सी आणि इकडून काय आलं, म्हणजे हा एक्स सी इकडे आला, इकडून एक्स सी येणार, वाय जर आला तर ही मुलगा होईल ना, तर मग इकडनं एक्स झाला. तर दोन्ही शक्यतेमध्ये काय, एक एक्स निरोगी आहे, तर ज्या एका वेळेस जरी निरोगी असेल तर त्याला कलर ब्लाइंडनेस असण्याची शक्यता नसते. म्हणजे दोन्ही एक्स वर जर सी सी असेल, म्हणजे ते जर कलर ब्लाइंडनेसचा जो डिफेक्ट आहे तो दोन्ही एक्स एक्स मध्ये असेल तरच कलर ब्लाइंडनेस होतो. म्हणजे दोन्ही शक्यता एकत्र आल्यानंतर तो डॉमिनेट होणार आहे, ते जीनची तसं एक टेक्निक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याला एक निरोगी एक्स आहे त्यामुळे मुलीला रंगांधळेपणा नसणार आहे, ही केस इथं सॉल्व्ह झाली. आता मुलाची बघू आपण, इकडनं एक्स सी येणार, इकडनं वाय येणार. आता ह्याच्यामधनं बघा, इथनं दुसरा एक्स सी आला, हे पहिला एक्स सी आला, इथं दुसरा एक्स सी आला, इथं वाय आला. तर दोन्ही एक्स वर काय ह्याच्यामध्ये, म्हणजे हा बिचारा
रंगांधळा असणार आहे, कारण एक्स सी आणि वाय, इकडे पण एक्स सी वाय. रंगांधळा असल्यावर काय होतं, लाल आणि हिरव्यामधला फरक दिसत नाही, म्हणजे एकच कलर दिसतंय रेड आणि ग्रीनला. म्हणजे हा मुलगा जो असणार आहे तो काय असणार आहे, कलर ब्लाइंड असणार आहे, कारण तिकडं मुलीला दोन्हीपैकी एक पर्याय आहे, एक्स किंवा इकडं एक्स. तर जर आपण जर बघितलं जागतिक प्रमाण, तर 5 ते 8% पुरुषांना रंगांधळेपणा असते आणि फक्त 1% मुलीमध्ये रंगांधळेपणा असण्याचे चान्सेस आहेत. मुलींच्या बाबतीत किती आहे, म्हणजे आई आणि वडील दोन्ही पण रंगांधळे असतील तर मुलगी रंगांधळेपणा असणार. म्हणजे जर दोन्हीचं जर पर्सेंटेज बघितलं होण्याचं, तर 1% मुलीची शक्यता असते, त्याच्या 5% जास्त मुलाची असते. सध्याच्या केसमध्ये कोणाला असेल, केवळ मुलाला, म्हणजे पर्याय क्रमांक 4. किती जणांचं बरोबर आलं अशा पद्धतीने सोडवून, त्यांच्या सायंटिफिक टेम्परला सोल्यूट. जर तुक्का मारला नसेल तर हा, नाही तर ते माघारी घेतो मी माझं वाक्य. 35वा प्रश्न बघा, पावसाळ्यात दिसणारे नयनरम्य सप्तरंगी इंद्रधनुष्य, सॉरी, शरीरात उच्च रक्तदाब निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणती शक्यता वर्तवण्यात येईल. आता हा सुद्धा सायंटिफिक टेम्परचा प्रश्न आहे, त्यामध्ये बघा, हा फक्त डी आहे त्याचं उत्तर. काय आहे तुम्हाला सांगतो, सामान्य गतीपेक्षा अधिक गतीने हृदयाची हालचाल होणे हे ब्लड प्रेशरवर डिपेंड नाही. जर आपण पळायला लागलो ना तरी सुद्धा हार्टबीट वाढतात आणि हृदयाची हालचाल वाढते, तर त्यामुळं अ हा त्याचं शक्यता आहे असं नाही. ब बघा, श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होणे, कोरोना व्हायरस झाला, निमोनिया झाला, तर श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होणार आहे ना, त्याचा ब्लड प्रेशरशी काय संबंध आहे, त्यामुळे ब सुद्धा चुकलंय. तिसरं बघा, सामान्य गतीपेक्षा रक्तप्रवाह अधिक होणे. आता दाब म्हणजे प्रेशर आणि स्पीड फ्लो ह्याचा डायरेक्टली संबंध आहे, म्हणजे प्रेशर जास्त असणं त्याचा स्पीडशी काही संबंध नाही, तर त्यामुळं क सुद्धा विधान बरोबर येणार नाही. तर ड काय, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे. आता हे का वाढतं तुम्हाला दाखवतो मी. जे धमने असतात, धमने म्हणजे काय, आर्टरीज, हाय ब्लड प्रेशरमुळे काय होतं, इनर लाइनिंग जी असणार आहे आर्टरीजची त्याला डॅमेज होतं, इनर लाइनिंग ही डॅमेज होती आणि आर्टरीची इमेज लाइनिंग डॅमेज झाली तर जे फॅट सेल आहेत शरीरात असणारे हे आतमध्ये शिरतात आणि इथं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. कारण समजलं तुम्हाला, समजलं ना, त्यामुळे फक्त ड उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. पस्तीसवा प्रश्न बघा, कधी कधी न वाटणारे उत्तरच उत्तर असतात, त्यातला हा गट आहे. 35वा प्रश्न बघा, पावसाळ्यात नयनरम्य सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे. हा प्रश्न आधी पण विचारला गेला होता आयोगात, त्याचं उत्तर काय, तिन्हीचा एकत्रितपणे परिणाम आहे. ब कड, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, डिस्पर्शन आणि रिफ्लेक्शन. डिस्पर्शन म्हणजे काय होतं, प्रकाश असा पसरतो वेगवेगळ्या कलरमध्ये, त्याचं रूपांतर होतं. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, फायबर ऑप्टिक्स, त्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि रिफ्लेक्शन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेल्यानंतर त्याचं दिशा अँगल चेंज होतो, त्याला म्हणायचं रिफ्लेक्शन. त्याचं उत्तर काय, ब क आणि ड, पर्याय क्रमांक 2. 36वा प्रश्न बघा, आता ह्याच्यामध्ये बघा काय विचारलंय, ओझोन थराच्या संरक्षणासाठी करण्यात आलेलं व्हिएना कन्व्हेन्शन कधी स्वीकारण्यात आला आणि सहीसाठी खुला करण्यात आला. स्वीकारण्यात कधी आलाय तो, 1985 अंमलबजावणी चालू झाली त्याची. तुम्हाला जर अंमलबजावणी माहीत असेल तर तुम्ही फक्त एक ऑप्शन इलिमिनेट करू शकता, त्यापेक्षा जास्त दुसरं काय होणार नाही. अंमलबजावणी 1985 झाली, त्याच्या आधी कधी तर तो सहीसाठी आला असेल ना, तर तुमची शक्यता एक चुकणे म्हणजे 3 पैकी 1 उत्तर असण्याची फक्त होणार आहे. आणि हा प्रश्न सन्मान करायचा आला आणि सोडून द्यायचा असा आहे. ह्याचं उत्तर आहे 23 मे 1969. व्हिएन्ना कन्व्हेन्शन महत्वाचं आहे, त्याला 116 देशांनी मान्यता दिलेली आहे. 23 मे 1969 ला तो स्वीकारण्यात आला. काही सन्मान्य लोकांचं बरोबर आलं असेल हे उत्तर, पण जास्त अभ्यास ज्यांचा असेल त्यांचा. आता बघा 37 नंबरचा प्रश्न, आपलं बरं स्लो झालं आहे, आपण थोडं फास्ट घेऊ. आता सध्या चर्चेत आलेला क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम CU आढळतो, त्याच्या CU लॉंग फॉर्म विचारलाय, क्लिअर प्रश्न आहे. सर्टिफाईड, सॉरी, वरचा प्रश्न राहिला ते घेतो मी आधी. 38वा बघा, आता 38वा प्रश्न, सर्टिफाईड इमिशन युनिट ह्याचा लॉंग फॉर्म आहे, पर्याय क्रमांक 1 38. आता 37वा बघूया, आता तुम्ही म्हणसाल गडबडी, डायरेक्ट प्रश्न गायब करले म्हणते. तर खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संघटनेनं स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट रिपोर्ट इन इंडिया हे अहवाल प्रकाशित केला आहे. कोणी, पब्लिक
पब्लिकेशन कोणाचं आहे? तर डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह आहे, पर्याय क्रमांक 3. ग्रीन पीस आहे ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. बघा त्यामध्ये पहिलं सेवा भारतीचं काय संबंध आहे, ग्रीन पीस इंटरनॅशनलचं ग्रीन पीस इंडिया आहे, जे डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह आहे त्याची स्थापना सोसायटी फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह अशी झाली होती. त्यानंतर त्याचं नाव बदललं गेलं, सध्या ती नवी दिल्ली इथून काम करते आणि त्याचं जे ध्येय आहे ते काय, इको सोल्युशन फॉर पीपल अँड प्लॅनेट. त्यामुळे उत्तर काय सुरू दिसतं, पर्याय क्रमांक 3. 38वा प्रश्न बघा. आता सध्या चर्चेत असलेले झालाय 39वा प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठे व्याघ्र संरक्षित क्षेत्र, 39वा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे व्याघ्र संरक्षित क्षेत्र हुकवँग वॅली कुठं आहे, कोणत्या देशात स्थित आहे, कुठं आहे ते, म्यानमार. आता हे सगळे चिंकी नावं दिलेली आहेत, म्यानमार, थिन, थायलंड, नेपाळ नसेल आपल्याला फिक्स माहिती आहे, या तिन्हीमधूनच कुठलं जर उत्तर असणार आहे, त्याचं उत्तर आहे म्यानमार. भारताचा सगळ्यात मोठा कुठला आहे, नागार्जुन श्रीसेलम, कुठं आहे ते, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बॉर्डरला आहे सध्या, ते नागार्जुन श्रीसेलम हे लक्षात ठेवा. 40वा प्रश्न, 2030 पर्यंत भारतातून मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीनं ICMR 25 एप्रिल 2019 जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने कोणता उपक्रम चालू केला आहे, मेरा इंडिया. पर्याय क्रमांक 1. ICMR स्थापना 1911 झालेली आहे आणि रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, रिसर्चचं काम करते मेडिकल क्षेत्रात. ICMR, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. 41वा प्रश्न बघा, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम बद्दल खालील विधाने अभ्यासा. ह्याच्यामध्ये बघा, तर 20-30% घट करणं हे 2022 पर्यंत नाही तर 2024 पर्यंतचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आता खाली या कार्यक्रमाचे इंग्लिशमध्ये टायपिंग मिस्टेक झालेली होती, 2015 हे आधारभूत वर्ष मानले आहे, तर त्याचं आधारभूत वर्ष 2017 आहे. यामध्ये सर्वाधिक 17 शहर कुणाचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे तिन्ही पण चुकीचे आहेत. बेचाळीसवा प्रश्न बघा, आता ह्याचं उत्तर काय, वरच्या 41चं काय लिहिलं, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे उत्तर. 42वं बघा, भारताने 2005 RED+ वर लक्ष ठेवा. RED काय, रिड्युसिंग इमिशन फ्रॉम डिफॉरेस्टेशन अँड फॉरेस्ट डिग्रेडेशन, RED. तर RED+ कधी चालू झाला, आपण कधी चालू केला, January 2016 चालू केला, हे महत्वाचं आहे. RED+ 2016 चालू केला आणि 2019 RED कालावधी ते 2020 पर्यंत वाढवला आहे. सॉरी, कधीपर्यंत वाढवला, इथे काय दिलंय, 2019 वाढवला असं दिलंय ना, तर 2020 पर्यंतच वाढवलाय फक्त. RED+ कालावधी कधीपर्यंत वाढवलाय, July 2020 वाढवलेला आहे फक्त सध्या. दोन्ही चुक आहेत, पर्याय क्रमांक 3. 43वा प्रश्न बघा, आता NCERT मधला प्रश्न आहे, पृथ्वीच्या कवचामध्ये म्हणजे अर्थ क्रस्टमध्ये आढळणारा खनिजांचा जास्त प्रमाणात आढळणार ते कमी प्रमाणात आढळणार आहे असा योग्य उतरता क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात जास्त कुठला आहे, ऑब्व्हियस फेल्डस्पार, म्हणजे पृथ्वीचा क्रस्ट आहे त्याचा निम्मा भाग हा फेल्डस्पारनं व्यापलेला आहे, फेल्डस्पारमध्ये सिलिका वगैरेचा समावेश होतो. दुसरा कुठला आहे, पायरोक्झिन 10% आहे. त्यानंतर एम्फिबोल 3 नंबरला आहे, ते 7% आहे. आणि शेवटी आहे मायका कुठं वापरतो आपण, इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये वापरतो. मायकाचं काय गुणधर्म आहे, मायका उष्णतेचं वाहक आहे पण इलेक्ट्रिसिटीचं वाहक नाही, त्यामुळे इस्त्रीच्या मधली कॉईल आहे ना ती मायकाची असते, आपण काढून तिचे तुकडे करतो, पण ती आर्टिफिशियल असते, नॅचरली मायका महाग आहे त्यामुळे आता आपण आर्टिफिशियली तयार करतो. चमकी तयार होत नाही का, तुम्हाला आठवत असेल ना, त्याच्यामध्ये असे एक छापडीसारखं असतं, एक ती मायकाचं असतं, एक म्हणजे ट्रान्सपरंट प्लास्टिक सारखं दिसतंय ते उघडल्यानंतर, ते मायका आहे. मायका इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे, पण कंडक्शन कशाच करतो, तो हीटचं करतो, त्यामुळे इस्त्रीच्या मध्ये वापरलं जात ते. ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, 43. 44 बघा, उद्योगाच्या वारंवारतानुसार, आता ह्यामध्ये जागृत ज्वालामुखी कुठले, जागृत ज्वालामुखी आधी कोटोपॉक्सी, आता जागृत ज्वालामुखी 3 महत्वाचे, ते पटकन लिहून घ्या. सेंट हेलन्स USA कंसात, सेंट हेलन्स कंसातल्या USA,
दुसरा माउंट एटना, कंसज्ञा मेडिटेरियन सी भूमध्य सागर, माउंट एटना आणि माउंट स्ट्रॉम्बर्ली, माउंट एटना आणि माउंट स्ट्रॉम्बर्ली हे कुठं आहे? मेडिटेरियन सी भूमध्य समुद्र दोन्ही पण, त्याला लाईट हाऊस ऑफ मेडिटेरियन असं म्हटलं जातं स्ट्रॉम्बोरीला. त्यानंतर कोटोपसी कोटोपॅक्सी, कोटोपॅक्सी कुठं आहे? इक्वेडोर. आणि बॅरन बेट इंडिया हे चार, हे आत्ता सांगितलेलं काय आहेत? जागृत म्हणजे ऍक्टिव्ह वोल्कॅनो आहेत. त्यानंतर आता पुढचं लिहा सुप्त म्हणजे डॉर्मंट वोल्कॅनोज. हा सुप्त म्हणजे डॉर्मंट होणार नाही, सुप्त म्हणजे निद्रिस्त, म्हणजे कधी पण ते इरप्शन होऊ शकतं त्यातनं. निद्रिस्त किंवा सुप्त त्यामध्ये कुठले कुठले येणार आहेत? विसुवेस कुठं आहे? इटलीमध्ये. किलिमांजरो महत्वाचं आहे, किलिमांजरो आफ्रिका. आणि अँकोगोआ हे चिलीमध्ये, तिथलं मोठं शिखर आहे चिलीमधलं. अँकोगोआ कुठलं? चिलीमधलं. पहिलं काय लिहिलं सुप्तमध्ये? विसुवेस. सुप्त म्हणजेच काय? निद्रिस्त डॉर्मंट. त्यामध्ये विसुवेस इटली, किलिमांजरो आफ्रिका, त्यानंतर अँकोगोआ कुठं आहे? चिलीमध्ये. त्यानंतर आता मृत एक्सटेंट वोल्केनो पोपा आणि आर्थर सीट. पोपा कुठं आहे? म्यानमारमध्ये. आणि आर्थर सीट स्कॉटलंडमध्ये. पोपा आणि आर्थर सीट. आता ह्या प्रश्नामध्ये ना जर तुम्हाला जर लॉजिक लावायचं असलं तर तुम्ही काय लावलं असतं 44 प्रश्नामध्ये बघा. लॉजिकचा विचार केला तर फिशर टाईप वोल्केनो आहे ना ती पठारा संबंधी यायला पाहिजे. म्हणजे क ला काय उत्तर पाहिजे? हा पण प्रश्न कॅन्सल होईल ना, कारण जर जे पठार असतील ना, एक गोष्ट लक्षात घ्या की जे पठार तयार झाले ते सगळे फिशर वॉल्केनोमुळे तयार झालेले. बेगामधनं जर ते इरप्शन झालं ना ते असं पसरत जाणार आहेत आणि पसरल्यानंतर ते एका लेवलला झाल्यानंतर त्याचा एक जाड थर तयार होणार आणि त्यापासून पठार तयार होणार आहेत. त्यामुळे जे फिशर वॉल्केनोपासून सगळे पठार तयार झालेत त्यामध्ये महत्वाचे पठार बघा, दक्कनचं पठार आहे, कोलंबियाचं पठार आहे, प्लॅटो ऑफ डेक्कन, त्यानंतर कोलंबियाचं पठार, ब्राझीलचं पठार, आयर्लंडचं पठार आणि अरेबियाचं पठार. हे सगळे पठार कशामुळे तयार झालेले आहेत? फिशर टाईप वोल्केनो म्हणजे बेगीय ज्वालामुखी. फिशर टाईप वोल्केनोमुळे सगळे पठार तयार झालेले आहेत. पुढे बघा 45 नंबर क्वेश्चन. हा वरचा प्रश्न कॅन्सल टेस्टचा. फोर्टी फाय नंबरचा प्रश्न बघा. भूहिमोडाचे प्रचंड ढिगाच्या स्वरूपात निक्षेपण म्हणजे डिपॉझिट ऑफ ग्लेशियल ड्रिफ्ट होऊन तयार झालेल्या लंबगोलाकार टेकड्यांना ड्रमलिन्स म्हणजे हिमोडगिरी असं म्हणतात. ऑब्व्हियस बरोबर आहे, लंबगोलाकार म्हणजे असं तिथं, म्हणजे वर नजर बघितलं आपण तर अशा स्वरूपाचे ड्रमलिन्स असणार आहेत. अशा साहेब म्हणजे हे कुठला टॉपी होय त्याचा, अशा टाईपच्या टेकड्या असणार आहेत ते, अशा टेकड्या असतील. त्यामुळे हे ड्रमलिनचं हे विधान बरोबर आहे. पुढं काय? एस्कर्स म्हणजे असे शिखरांची लांब लांब टेकड्यांची रांग आहे, ते निक्षेपातनं तयार होत आहे, ते सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय असणार याचं? पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. आता 46 नंबर प्रश्न बघा. आता गवताळ प्रदेश हा सोपा प्रश्न आहे, तर स्टेपसाठी काय असणार आहे? स्टेप्स कुठं आहेत? युरोपमध्ये आहेत. इथं दक्षिण अमेरिका दिलं त्यामुळे चुकीचं आहे. पुढे बघा वेल्ड, वेल्ड कुठं आहेत? वेल्ड आफ्रिकात आहेत. स्टेप्स युरोपमध्ये आहेत, वेल्ड आफ्रिकात आहेत, डाऊन्स ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि कॅम्पोज दक्षिण अमेरिके म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये आहेत. तर नॉर्थ अमेरिकामध्ये काय? प्रेरीज आहेत. नॉर्थ अमेरिकामध्ये कुठले आहेत? ग्रासलँड, प्रेरीज आहेत. त्यामुळे सगळे चुकीचे आहेत त्यातले. पर्याय क्रमांक 4. साऊथ अमेरिकेमध्ये कुठले कुठले आहेत? लॅनोज, कॅपोज आणि पंपास हे सगळे ग्रासलँड आहेत ते साऊथ अमेरिकेमध्ये. ड्राउन्स ऑस्ट्रेलियामध्ये. आता हिमालय पर्वताच्या उपविभागांची 47 नंबर प्रश्न. हिमालय पर्वतांच्या उपविभागांची लांबीनुसार क्रम लावा असं सांगितले.
खाली गेला जास्त दिसत ना. इकडच्या पुढचं दिसणार ना ना पलीकडच्या ना, त्यामुळे वर काढतोय. समजून घ्या. मी सिव्हिल इंजिनियर आहे पण ना कसं चांगलं करता येत नाही मला, कारण सगळं कोरल ऑटोकॅडवर झालेलं आहे. त्यामुळे आता बघा सगळ्यात वर कुठल्या नदी जात येत ना, सिंधू वरच्या साईडला जाणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सतलज, सतलज पण मानस सरोवराजवळ उगम पावते आणि इथून एंटर करते आणि असं पंजाब प्रांतातून पुढे जाऊन हरिकेजवळ त्या दोघांचा संगम होत आहे पाकिस्तानमध्ये. तर आता या दोन्हीच्या मध्ये जो हिमालय आहे त्याला कुठला हिमालय म्हणतो आपण, पंजाब हिमालय. म्हणजे ही कुठली नदी आहे, दुसऱ्या कलरनं लिहितो, ही वरची आहे सिंधू, त्यानंतर ही सतलज. उत्तर प्रदेशच्या जवळपास एक काली नदी आहे. आता इथनं गंगा पण अशी खाली गेलेली आहे, गंगा ह्याला पॅरल खाली वाहते, ही काली पण पुढे जाऊन गंगेला मिळते. रामगंगा, काली, घागरा, गंडक, कोसी, परत तिस्ता ब्रह्मपुत्राला मिळते. तर काली आणि सतलज ह्या दोन नदीच्या दरम्यानचा जो हिमालय आहे त्याला काय म्हणायचं, कुमाऊ. गढवाल प्रदेश आहे हा, त्याला कुमाऊ म्हणायचं, कुमाऊ. त्यानंतर पुढं कुठला हिमालय दिला अजून, नेपाळ हिमालय दिलाय. आता ह्याच्यानंतर तिस्ता नदी आहे, तिस्ता जवळपास सिक्कीमच्या आसपासून म्हणजे सिक्कीममधनं जाते आणि जो आपला चिकन नेक म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉर आहे, सिलिगुडीच्या जवळपासून ते खाली जाऊन ब्रह्मपुत्रेला मिळते. तर ही कुठली नदी आहे, तिस्ता. तर हा जो मोठा पट्टा आहे ह्यामध्ये मेन नेपाळमधले सगळे एव्हरेस्ट मोठे मोठे आहेत, कांचनजुंगा, एव्हरेस्ट, हे सगळे ह्याच्यामध्ये येणार आहेत. आणि हा जो हिमालय त्याला कुठला हिमालय म्हणतो आपण, नेपाळ. आणि पलीकडे दिहांग नदीपर्यंतचा जो आहे ब्रह्मपुत्रेची उपनदी ब्रह्मपुत्रेच्या त्या खोऱ्यामध्ये त्याला आसाम हिमालय असं म्हणतो आपण. आता लांबीचा विचार करा, जर म्हणजे मी काढलेला नकाशा जरी योग्य आहे असा जरी विचार केला आपण, ॲक्च्युअल तर आपण नकाशात बघितल्यावर कळलंच तुम्हाला सगळ्यात जास्त लांब कुठं असणार आहे, कुठला असणार आहे, दोन नंबरला कुठला असणार आहे, आसाम, तीन नंबरला पंजाब आणि चार नंबरला कुमाऊ. तसाच क्रम लावा. दोन प्रश्नाचं एक्सप्लेनेशन होतं आपल्या ह्याच्यात. उत्तर पर्याय क्रमांक दोन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, किमान भूगोलसाठी जरी तुम्ही जर डायरेक्ट गोल करत असाल तरी भूगोलसाठी थोडी संयम बाळगा, 15 प्रश्न झाल्यानंतरच करा. कारण बरेच वेळा असं होतं, आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत असं झालंय की त्याच प्रश्नपत्रिकेत त्या प्रश्नाचं उत्तर सापडत आहे. 3 ते 4 वेळा झालंय आत्तापर्यंत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत. त्यामुळे भूगोलच्या बाबतीत तरी संयम पाळा, थोडा वेळ 15 प्रश्न सोडवल्यानंतर गोल करायचे. तर 48 नंबर प्रश्न बघा आता, की भारतातील कर्कवृत्त तसेच भारताची प्रमाणवळ असणारी रेषा म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइमलाईन हे दोन्ही जाणार आहे, म्हणजे कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पण जाणार आणि ISTइंडियन स्टँडर्ड टाइमलाईन जाणार आहे, राज्य कुठले आहेत असा प्रश्न विचारला आहे. ह्यामध्ये दोन गोष्टी माहीत असण्याचं गरजेचं आहे, कर्कवृत्त जाणं आणि टाइमलाईन जाणं. ह्याला ट्रिक तुमच्याकडे असली तर सांगा, माझ्यापेक्षा बेस्ट असली तर तुमची ॲडॉप्ट करू आपण, ही लिहायच्या आधी सांगतो, गुटखा खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. डिस्क्लेमर. माझा मित्र राघू छाप गायछाप असते पण हे राघू छाप असं लिहिलं, कारण आपले ट्रिक जुळते ना. हे खातो बिगर कामा शब्द आहे, त्या ह्याला गोल करून टाका. आता बघा, मध्य प्रदेश, झारखंड, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि गुजरात हे 8 राज्य आहेत ज्यामधनं कर्कवृत्त जात आहे. योग्य वाटले तर लिहा, नाही वाटले तर तुमची अजून बेस्ट असली तर सगळ्यांना सांगा, सगळ्यांना फायदा होईल त्याचा, कारण आपलं कॉम्पिटिशन अख्ख्या महाराष्ट्रासोबत आहे. बोला. बरोबर, गुटखा काढा, गुटखा बंदी करून टाकली आपण. हा,
रे माझा रागूच्या सांगे पुरामध्ये 36 झाले बंगाल त्रिपुरा कवितेचा फील आला सांग गुरामध्ये 36 झाडे बंगाल मिझो हा ही भारी ट्रिक आहे आणि अजून राज्याच्या क्रमानुसार असल्यामुळे दोन उत्तर ह्यापासून निघू शकतात आपल्याला कविता सुद्धा फील येते वाचताना फक्त त्रिपुरा अरे त्रिपुराची राजधानी खाली आहे बाकी सगळ्यांच्या राजधानीवर आहेत अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलं त्यांनी बाकी सगळे जे सुरुवातीचे राज्य आहेत त्यांच्या राजधानीवरच्या साईडला आहेत आणि फक्त त्रिपुराची राजधानी खालच्या साईडला आहे त्यामुळं ह्या दोन्ही म्हणजे तीन गोष्टीचं तुमचं यामध्ये काम झालं एकतर क्रम हा वाचून दाखवतो माझं अक्षर कळत नाही त्यामुळे आधी बघा बरं दिसत नसलं तरी पण काय जणांना समजत पण नसेल इकडे माझं अक्षर गुरामध्ये 36 झाडे गुरामध्ये 36 झाडे बंगाल मिझो त्रिपुरा रे लिहिलं हा त्रिपुरा आधी आहे मिझोराम नंतर आहे झाडे पण हे जुडताना वाचताना हे सोपं पळते त्रिपुरा आधी आहे मिझोराम नंतर आहे फक्त हे राजधानीचं पण त्यांनी व्यवस्थित सांगितलं राजधानीचं पण विचारू शकतात कुठले वर आहेत खाली ते 2022 पर्यंत जातील एवढी डिफिकल्टी लेवल त्यामुळे आपण आधीच पास झालं तर सोपं आहे टाइमलाईन साठी कुठली ट्रिक आहे का ते बघा मी बळजबरीने तयार केलेली ट्रिक आहे लक्षात राहते का नाही बघा उत्तर मध्ये 36 ओव्हर आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा आणि आंध्र प्रदेश ह्याच्यामध्ये आता दोन्ही मध्ये कॉमन कुठले येते बघा पर्याय क्रमांक 2 येते त्यामुळे 48 उत्तर काय पर्याय क्रमांक 2 उत्तर मध्य 36 ओव्हर आंध्र प्रदेश उत्तर मध्य 36 ओव्हर म्हणजे ओरिसा आंध्र प्रदेश एकोणपन्नास वा प्रश्न बघा महाराष्ट्रातील आंध ही जमात परभणी नांदेड भागात वास्तव्य करणारी जमात आहे तर आंध ही जमात बरोबर आहे परभणी नांदेड इथं वास्तव्य करते त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे महाराष्ट्रातील कोलाम ही जमात परभणी नांदेड या भागात वास्तव्य करणारी जमात आहे त्यामध्ये परभणीमध्ये कोलाम न आढळत तर नांदेड यवतमाळ चंद्रपूर या भागात आढळते आणि नांदेडचा किनवट जिल्हा इथं जास्त कॉन्सन्ट्रेट झालेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे महाराष्ट्रात कोकणा ही जमात चंद्रपूर गडचिरोली भागात आढळते तर हे ऑब्व्हियस चुकीचं आहे कोकणा कुठं आढळते धुळे नंदुरबार कोकणात आढळत कोकणा नाव असेल तरी पण नंदुरबार धुळे नाशिक नाशिक भागात मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोकणा जमात आता बघा दोन उत्तर दिले नाशिक धुळे डोंगराळ भागात आढळते हे बरोबर आहे वरचं चुकीचं आहे त्यामुळं उत्तर काय येणार आपलं अ आणि ड बरोबर पर्याय क्रमांक 3 50वा प्रश्न बघा तापी नदी मध्य प्रदेशात उगम पावते ह्यामध्ये फक्त दुधनाला गंडवलंय तुम्हाला दुधना नाही त्यामध्ये दुधना कशाची उपनदी आहे गोदावरीची उपनदी आहे त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे ब आणि क ते बरोबर आहे काय दु नदी पैनगंगेची उपनदी आहे आणि पैनगंगा वर्धा नदीची उपनदी आहे त्यामुळं ब आणि क 3 नंबर बरोबर आहे आता 51 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी झालेलं आहे मगाशी सांगितलेलं त्यामुळे त्याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 3 येणार आता 52 नंबरचा प्रश्न बघा महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशा दरम्यान चिलका सरोवर ओसलेला आहे आणि कोलेरू कसल्या टाईपचा आहे कोलेरू गोड्या पाण्याचा आहे आणि चिलका खाऱ्या पाण्याचा आहे
चिलका पाणी, चिलका सरोवर हे सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं आहे भारतातलं सरोवर. भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं चिलका आहे. 70 किलोमीटर जवळपास त्याची लांबी आहे आणि 52 किलोमीटर रुंदी आहे. हिवाळ्यात हे वेटलँड आहे, त्यामध्ये बरेचसे आपल्याकडे मायग्रेटेड बर्ड्स येतात इकडं. 53वा प्रश्न बघा. भारतातील केरळ राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक असल्याचे प्रमुख कारण वरीलपैकी सर्व चार. 53चा पर्याय क्रमांक 4, 52चं लिहिलं नाही का, 52चा पर्याय क्रमांक 4 आहे. आता 54वा बघा. खालीलपैकी कोणता घटक भारतात वायव्य भागात हिवाळ्याचा पाऊस पाडण्यास कारणीभूत असतो? वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, त्याला गव्हासाठी अनुकूल असतो आणि सध्या आपल्याकडे बर्फ जी पडत आहे त्यामुळेच पडलंय. सायक्लोनमुळं पाऊस पडतोय ते जास्त करून किनारपट्टीवर पडतंय. 2 मिनिट लक्ष द्या. सायक्लोन ज्यावेळेस जमिनीकडे जातात त्यावेळेस ते कमजोर होऊन जातात. थांबले रेकॉर्डिंग. तर जे हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस ते येतात कुठून? भूमध्य समुद्रावरून येतात आणि येताना ते भूमध्य समुद्रापासून त्यानंतर कॅस्पियन सी पर्शियाचे म्हणजे पर्शियन गल्फ इथून बाष्प घेऊन येतात आणि आपल्याकडं पाऊस देतात. ते गव्हासाठी पोषदायक किंवा उपकारक हा पाऊस असतो. वायव्य भागात पडत असल्यामुळे त्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. हे जे तामिळनाडूमध्ये परतीच्या मान्सूनचा प्रभाव पडतो आणि तामिळनाडूमध्ये परतीच्या मान्सूनमुळे पाऊस पडतो. 55वा प्रश्न बघा. वळवंड विचारलेला आहे, हे सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. सहारा आफ्रिकामध्ये, गोबी आशियामध्ये, मोहावे उत्तर अमेरिका, डेथ व्हॅली, त्याच्यावर बरेचसे हॉलिवूडचे पिक्चर पण आहेत डेथ व्हॅलीवर. त्यानंतर आटाकामा साऊथ अमेरिका, त्यामुळे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. आता 56वा प्रश्न बघा. पायरोसुलोइड, सायलोमेन, रोडोक्रोसाइट हे कशाचे खनिज आहेत? मॅग्नीजचे खनिज आहेत. लोहखनिजामध्ये सुद्धा मॅग्नीज काही प्रमाणात आढळतो आणि मॅग्नीजचा वापर कुठे होतो? लोहाच्या निष्कर्षणासाठी, पोलाद निर्मिती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? स्टील म्हणतो. स्टीलच्या उत्पादनासाठी मॅग्नीजचा वापर होतो. जगात सगळ्यात जास्त मॅग्नीजचं उत्पादन कुठं होतं? साऊथ आफ्रिकेत. साऊथ आफ्रिका एक नंबर आहे मॅग्नीजमध्ये. आता 57वा प्रश्न बघा. खालील या वृक्षांचा आकार कोन शेप असतो? म्हणजे असा क्रिसमस ट्री कोन शेप असतो. त्यानंतर येथील बहुतेक वृक्षाचे लाकूड मऊ असते म्हणजे सॉफ्ट वूड असते आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य काय? तर एक किंवा दोन प्रकारचे वृक्ष सलग असतात. फर लाईन, पाईन, लार्ज स्प्रूस, तायगा आहे. पर्याय क्रमांक 3 तायगा. खालच्या वरनं तर डायरेक्टच आहे. अब कधी असतं तरी पण ओळखता आलं असतं तुम्हाला. हे तायगाचं एक वैशिष्ट्य अतिशय कोरडे हिवाळे, एवढं फक्त लिहून घ्या. अतिशय कोरडे ड्राय विंटर्स, ड्राय विंटर्स. अठ्ठावन्नवा प्रश्न बघा. लालिना बाबत योग्य विधान ओळखा. यामध्ये अ बरोबर आहे. लालिना काळात पॅसिफिक महासागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग जास्त असतो, बरोबर आहे. त्यानंतर मध्य व पूर्व पॅसिफिकमध्ये थंड पाण्याचे मोठ्या प्रमाणावर कन्व्हेक्शन होते आणि जास्त दाबाचे प्रदेश निर्माण होते. आता ह्यामध्ये काय व्हायला पाहिजे? आता हे पॅसिफिक आहे आणि हा हिंदी महासागर आहे. हे पॅसिफिक आहे आणि इकडच्या साईडचा आपला म्हणजे भारताजवळचा हिंदी महासागर आहे. तर ह्यामध्ये इकडच्या साईडचं दाब जास्त पाहिजे आणि इकडच्या साईडचं कमी पाहिजे. लालनिन्याच्या वेळेस एलनिनोला उलटं पाहिजे. जास्त दाब इकडे झाल्यामुळे काय होणार आहे? वारे असे वाहणार आहेत, त्यामुळे इकडचं बाष्प इकडच्या साईडला येईल आणि सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडेल? एकतर आफ्रिकामध्ये पडेल आणि भारतामध्ये पडेल लालनिना कंडिशनमध्ये. एलनिनोमध्ये उलटं होईल, तिकडे कमी दाब होईल, इकडे जास्त दाब होईल, त्यामुळे इकडचे सगळे बाष्पाचे वारे तिकडे निघून जातील, तिकडे पाऊस चांगला होईल, आपल्याकडे दुष्काळ पडेल. असं दरवेळेसच होत नाही, पण सगळ्यात जास्त मोस्ट फ्रिक्वेन्सी अशी काढण्याची असते. त्यामुळे एलनिनो लालनिनो इफेक्ट इंडियन मान्सूनसाठी महत्वाचा आहे. लालनिनोचा परिणाम म्हणजे भारतात कमी पाऊस पडतो, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे जास्त पडतो, त्यामुळे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 अ ब क. भारत आणि आफ्रिकेत काय होणार आहे? पाऊस जास्त पडणार आहे लालनिनोमुळं. आता 59 क्वालिटी चालू झालं. संसदेच्या दोन्ही ग्रहांनी मान्यता लालनिनोमुळे कमी पडत नाही, लालनिनोमुळे जास्त पडतो पाऊस. एल एल पाहिजे, एल लालनिनो आणि एलनिनो किंवा लालनिना किंवा एलनिना, ते नोमुळे कन्फ्युजन झालं तुमचं. तिथं एल शब्द पाहिजे होता डायरेक्ट. 59वा प्रश्न बघा. संसदेच्या दोन्ही गृहांनी मान्यता दिल्यावर आर्थिक आणीबाणी अनिश्चित काळासाठी लागू असते, बरोबर आहे.
आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा ठराव संसदेच्या दोन गृहात फक्त साध्या बहुमताने संमत होऊ शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि आर्थिक आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांच्या वेतनात ही कपात केली जाऊ शकते, पण आतापर्यंत झालेलं नाही ही गोष्ट, म्हणजे आर्थिक आणीबाणी लागू. त्यामुळे तीनही उदाहरणं बरोबर आहेत, त्यामुळे अयोग्य काय यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4, आर्थिक आणीबाणीला मान्यता देण्यासाठी किती मुदत दिलेली आहे, 2 महिने का 1 महिने? आर्थिक आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट दोन्हीला 2 महिने. फक्त 1 महिना कशासाठी केला आपण? नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. 60वा प्रश्न बघा. आता यामध्ये कलम विचारलेले आहेत, 84 आणि 87 हे दोन कलम माहीत असले तरी तुम्हाला त्याचं उत्तर निघेल. अमध्ये काय दिलंय, 1991 जनगणनेऐवजी 2001 जनगणनेचा आधार कधी घेतला आपण? 87वा घटना दुरुस्तीने घेतला. आणि जी मुदत आहे ती 2026 वाढवली, पण त्यावेळेस आधार काय सांगितला होता? 1991 जनगणना. ती कुठली घटना दुरुस्ती आहे? 84वी घटना दुरुस्ती. त्यामध्ये आता क बघा, क साठी काय? 83वी घटना दुरुस्ती. अरुणाचल प्रदेशमध्ये SC आरक्षण नसणार असं सांगितलं होतं पंचायत. अरुणाचल प्रदेशात पंचायतीत SC आरक्षण नाही हे कुठल्या घटना दुरुस्तीने सांगितलं होतं? 83वी घटना दुरुस्तीनं. आणि SC ST आयोग हे स्वतंत्र आयोग 89व्या घटना दुरुस्तीने स्थापन झाले, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 61वा प्रश्न बघा, जिल्हा परिषद अध्यक्षास 1 वर्षात 60 दिवसापेक्षा जास्त विना परवानगी कामावर गैरहजर, हे चुकीचं आहे, 30 दिवसापेक्षा जास्त. आता ह्याचे जे CEO आहेत ते जिल्हा परिषदचे पदसिद्ध सचिव नसतात, तर त्यातले एक डेप्युटी CEO, त्याला CEO ठरवतील तो डेप्युटी CEO. DYCO कोण असणार आहे? सचिव असणार आहे. त्यानंतर 2011 पासून 50% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, हे बरोबर आहे. महाराष्ट्रात 2011 पासून 50% स्त्रियांसाठी आरक्षण दिलेलं आहे. 21 एप्रिल तारीख पण लिहून घ्या, 21 एप्रिल 2011 पासून. 62वा प्रश्न बघा, नगर परिषदा संबंधी. आता अविधान नगर परिषदांचे वर्गीकरण उत्पन्नाच्या आधारावर केलं जात आहे. तसं 1994 पर्यंत केलं जात होतं उत्पन्नाच्या आधारावर. महत्वाचं आहे, 1994 पर्यंत उत्पन्नाच्या आधारावर वर्गीकरण केलं जायचं. 1994 नंतर लोकसंख्येच्या आधारावर केलं जात आहे. ते वर्गीकरण कसं आहे? अ वर्गासाठी 1 लाखापेक्षा जास्त, ब वर्गासाठी 40,000 ते 1 लाख, आणि क वर्गासाठी 40,000 पेक्षा कमी. अ वर्गासाठी 1 लाखापेक्षा जास्त, ब वर्गासाठी 1,00,000 ते 40,000 लोकसंख्या, आणि क वर्गासाठी 40,000 पेक्षा कमी. हे वर्गीकरण 1994 नंतर जायचं. 1994 च्या आधी उत्पन्नाच्या आधारावर व्हायचं. आता क बघा, नगर ब बघा, नगर राज्यशासन नगर परिषदेसोबत चर्चा न करता नगर परिषदांच्या सीमेमध्ये बदल करू शकते, तर हे चुकीचं आहे. चर्चा बंधनकारक आहे, नगर परिषदेसोबत चर्चा करणं बंधनकारक आहे, त्यामुळं हे पण चुकीचं आहे. नगर परिषदेचा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षाकडे देतो, तर तो जिल्हाधिकाऱ्याकडे देतो, त्यामुळं क विधान चुकीचं आहे. हे सगळं संजय खंडारे सरांच्या पुस्तकात चांगलं दिलेलं आहे. जरी तुम्ही बाकीचे कुठलेही पुस्तक वाचत असाल, तर संजय खंडारे सरांच्या पुस्तकातले शेवटचे जे चार्ट आहेत ते चार्ट तर मिनिमम करा. तुमचा पंचायतराजचा प्रश्न जवळपास म्हणजे शक्यता आहे की 95% तर चुकणार नाही, 5% सिली मिस्टेक बाकीच्या बऱ्याच शक्यता आहेत, पण ते तक्ते जर केले ना बऱ्यापैकी तुमचे उत्तर बरोबर येतील. शेवटी संजय खंडारे सरांच्या पुस्तकाच्या शेवटी तक्ते दिलेले आहेत, प्रत्येक चॅप्टर संपलागी तक्ते दिलेले आहेत, व्यवस्थित दिलेले आहेत. आता बघा, नगर परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती असतो, ते बरोबर आहे. फक्त स्थायी समितीचा अध्यक्ष महानगरपालिकेत वेगळा निवडला जातो, पण नगर परिषदेत नगराध्यक्षच स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती असतो, हे विधान बरोबर आहे. त्यामुळं उत्तर काय येणार? केवळ ड, पर्याय क्रमांक 4. कुणाला काय डाऊट? 63वा बघा, संसदेच्या प्रत्येक ग्रहाच्या सचिवालयाच्या प्रमुखपदी महासचिव असतात, ॲब्सोल्युट बरोबर आहे, 100% बरोबर आहे. दुसरं बघा, ते कायमस्वरूपी अधिकारी असतात, परमनंट ऑफिसर असा स्टॅटस दिलेला आहे सचिवालयाच्या वेबसाईटवरच, तिथूनच काढलेला प्रश्न आहे. राष्ट्रपतीद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते, हे विधान चुकीचं आहे. पूर्ण अधिकार कोणाला आहे? त्या हाऊसच्या अध्यक्षाला आहेत, म्हणजे प्रिसायडिंग ऑफिसर किंवा पीठासन अधिकाऱ्याला अधिकार आहेत आपल्या सगळ्या कर्मचाऱ्याची इन्क्लुडिंग महासचिवची नेमणूक करणं, हे सगळे अधिकार कोणाला आहेत? प्रिसायडिंग ऑफिसरला आहेत. आता 64 नंबर, त्याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2, अ आणि ब. 64वा प्रश्न बघा, 17वं सन म्हणजे प्रोरोगेशनमुळे ग्रहाची बैठक संपते पण अधिवेशन संपत नाही, चुकीचं आहे. अधिवेशनच संपत आहे प्रोरोगेशनमुळे.
प्रोरोगेशन सभागृहाच्या अध्यक्षाकडून केले जाते, तर सत्र समाप्ती हे कोणापासून? राष्ट्रपतीवरून केले जाते. त्याच्या आधी अधिवेशनाची अधिसूचना काढून ते अनिश्चित काळासाठी तहकूब केलं जातं फक्त. प्रोरोगेशन त्यानंतर राष्ट्रपतीकडून केलं जातं. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. 65वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 दुरुस्ती करण्यात? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सीएमुळे हा सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आहे, ह्याच्यामुळे प्रश्न येऊ शकते नागरिकत्व कायद्यामध्ये. त्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2005 सुधारणा झाली. आतापर्यंत 9 वेळा सुधारणा झाली आहे. बीबीसी मराठी किंवा जे पेपर आहेत ना त्यामध्ये 5 वेळा दिलंय, पण ऍक्च्युअल त्याचं उत्तर 9 वेळा आहे. तर त्याचं 1957, 1960 म्हणजे लिहून घ्या तुम्ही. 57, 60, 85, 86, 92, 2003, 2005, 2015 आणि 2019 एवढ्या वेळेस बदल झालेला त्यामध्ये. पहिल्यापासून सांगतो सगळं. 1957, 60, 57, 60, 85, 86, 92, 2003 2005 2015 आणि 2019 यामध्ये. सॉरी, उत्तर दोन पर्याय क्रमांक 4 पाहिजे, 2009 पाहिजे. वाचताना चुकलं आहे माझं मागाशी उत्तर. पर्याय क्रमांक 4 पाहिजे. आणि सीएमध्ये काय बदल झाला तो पण महत्वाचा आहे, ते पण लिहून घ्या. आता प्रश्न विचारला तर तुम्हाला हे असं विचारणं थोडं अवघड आहे, कारण हे सगळे 9 साल लक्षात ठेवणं अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतील की सीएमुळे नागरिकत्व कायद्यामध्ये काय बदल करण्यात आलाय. पहिलं बदल काय केलंय? तर 6 जे समुदाय आहेत, अल्पसंख्याक समुदाय, त्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन स्पेसिफाय केलेत. मायनॉरिटी समुदाय हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख यांना 2014 पूर्वी जर आले असतील तर बेकायदेशीर स्थलांतरित असतील तरी पण नागरिकत्व दिलं जाईल. बेकायदेशीर स्थलांतरित असतील म्हणजे वैध मार्गाने नाही आले तरी पण त्यांना नागरिकत्व दिलं जाईल. आधार काय? तर मायनॉरिटी असल्यामुळं त्यांच्या त्या देशामध्ये त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे 3 देशांचा उल्लेख केलेला आहे. त्या 3 देशामध्ये मायनॉरिटी या कारणामुळे त्यांच्यावर अत्याचार होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरित हा शब्द कीवर्ड आहे. बेकायदेशीर स्थलांतरित असतील तरी सुद्धा त्यांना इथं नागरिकत्व दिलं जाईल. फक्त काय अट आहे? 2014 पूर्वी आले पाहिजेत. आणि त्यानंतर दुसरं एक बदल काय केलाय? 11 वर्ष रहिवासाची अट आहे होती इथं. आता काय केली ती? 6 वर्ष केलेले. 6 वर्ष, हा 5+1 आहे. नजीकचे 1 वर्ष आणि एकूण 6 वर्ष. त्यामध्ये नजीक 1 वर्ष राहिलं पाहिजे. 5+1 6 वर्षाची अट केलेले. ते सुद्धा फक्त या 6 मायनॉरिटीसाठी आहे. बाकीचे जे मुस्लिम मायनॉरिटी असतील किंवा बाकीचे कुठलेही धर्म असतील तर त्याला किती वर्ष राहावं लागेल? 11 वर्ष पाहिल्याप्रमाणेच. ह्या 2 बदल केलेले आहेत. पहिले बेकायदेशीर स्थलांतर आणि त्यानंतर हे 6 वर्ष कोणासाठी आहे? वैध मार्गाने जे स्थलांतर केलेलं आहे त्यांच्यासाठी. वैध मार्गाने जर स्थलांतर केलं असेल 2014 नंतर तर बाकीचे धर्म असतील तर त्यांना 2014 नंतर आले तर 6 वर्षाची अट आहे. आणि जर मुस्लिम आणि इतर धर्म असतील तर त्यांना अट 11 वर्षाची पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आलेली आहे. हे अमेंडमेंट सीएमुळं सिटिझनशिप ऍक्ट 1955 ह्यामध्ये केलेले आहे. समजलं? अजून काय असतील तर सांगा. पुढे बघा. आता पुढचा प्रश्न. सहासष्टवा प्रश्न बघा. राज्यघटनेतील कलम 23 नुसार मानवी व्यापार आणि वेठबिगार पद्धतीवर बंदी घातलेली आहे. खालील विधानातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. आता फक्त भारतीयांना असणारे अधिकार कुठले आहेत? 15, 16, 19, 29, 30 15, 16, 19, 29, 30 फक्त भारतीयांना आहेत. तर 23 नुसार बघा, हा हक्क नागरिक व नागरिक नसलेल्या अशा दोघांसाठी आहे. तर ह्यामध्ये येत नाही त्यामुळे बरोबर आहे ते. व्यक्तीचे केवळ खाजगी व्यक्तीपासून संरक्षण करणे चुकीचं आहे. स्टेटपासून आणि प्रायव्हेट पर्सन म्हणजे पर्सन आणि स्टेट दोन्हीपासून संरक्षण करणे. त्यानंतर सार्वजनिक उद्देशासाठी हे अपवाद सांगितलं आहे की राज्य विनावेतन सैनिकी आणि सामाजिक सेवा बजावण्यास सांगू शकते. प्रत्येक व्यक्ती आर्मीचा सदस्य होऊ शकतो वेळ पडल्यास. त्यामुळे हे अपवाद सांगितलंय कलम 23 ला. त्यामुळे पर्यायक्रम विधान क्रमांक क हे सुद्धा बरोबर आहे. फक्त ब अयोग्य आहे. त्यामुळे उत्तर काय येणार याचं? पर्याय क्रमांक 1.
ह्याच्यासाठी एक केस आहे. ह्यामध्ये 320 मध्ये फोर्स लेबर, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि स्लॅवरी म्हणजे मानवी अपव्यापार. एक मिनिट जाऊ. लवकर आणून लावा दुसरा मोबाईल. मी तोपर्यंत हेच प्रश्न डिस्कस करू. आकाश सरांना सांगा बघा, राजकुमार चौरस या वर्षाचे MP ह्याच्यामध्ये महत्वाचं काय सांगितलं होतं की ह्यामध्ये भीक मागायला लावणे ह्या सुद्धा समावेश होतो. हे बेंचमार्क केस आहे. राजकुमार चौरस या वर्षाचे MP. MPCला सवय आहे कधी केस विचारायची मध्ये आले. येतं ना आवाज? ह्याच्यावर आपण वेडबिगारी निर्मूलन कायदा 1976 केलेला आहे. वेडबिगारी निर्मूलन कायदा 1976 केलेला आहे. ती केस पण लिहून घेतली ना. राजकुमार चौरस या वर्सेस MP स्टेट म्हणजे मध्य प्रदेश राज्य. भिकारी सुद्धा यामध्ये अंतर्भूत होतात कलम 23 मध्ये असं सांगितलंय सुप्रीम कोर्टनं. राजकुमार चौरसिया वर्सेस मध्य प्रदेश राज्य. चालू आता पुढे बघा. 67 नंबर. राज्य विधिमंडळातील कामकाजाची भाषा डॅश डॅश असेल असे म्हटले आहे. त्यामध्ये राज्याची अधिकृत भाषा काय सांगितलंय? हिंदी, इंग्लिश किंवा राज्याची अधिकृत भाषा या तिन्हीपैकी कुठली तरी एक असणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. कोणत्या 68 प्रश्न बघा. कोणत्याही गृहाचा सदस्य गृहातील कामकाजात सहभागी होऊ शकतो मात्र तो सदस्य नसलेल्या गृहात मतदान करण्याचा अधिकार नसतो. हा अधिकार आहे तो मंत्र्याचा आहे. जर सदस्याला समाविष्ट व्हायचं असेल काम म्हणजे बघायचं असेल ग्रहात तर ग्रहात समाविष्ट होऊ शकतो पण कामकाजात होऊ शकत नाही. ग्रहात जायचं असेल तर ते वरची गॅलरी जी आहे जे आपण स्वतः स्वतः जाऊ शकतो तिथं ती कामकाज बघू शकते. कामकाजात सहभागी होऊ शकत नाही ते. त्यानंतर विधानसभेचा सभापती उपसभापतीच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षाचा गट तर अध्यक्षाचा गट असतंय विधानसभेत आणि विधान परिषदेत उपाध्यक्षाचा गट असतंय. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यामुळे योग्य विधान यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 येईल. 69वा प्रश्न बघा. उच्च न्यायालयाचे ठिकाण राज्याच्या ठिकाणी नाही असं कुठलं? केरळ उच्च न्यायालय एर्नाकुलम माहित आहे. त्यानंतर गुजरातचं अहमदाबादला आहे, रायपूरचं आपलं छत्तीसगडचं बिलासपूरला आहे, मध्य प्रदेश जबलपूरला आहे, ओडिशाचं कटकला आहे, राजस्थानचं जोधपूरला आहे आणि उत्तराखंडचं नैनितालला आहे. केरळची राजधानी कुठले? आधी त्रिवेंद्रम होतं त्याचं नाव परत तिरुवनंतपुरम असं झालं. 70वा प्रश्न बघा. पूर्वीच्या राष्ट्रपतीचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन राष्ट्रपतीची नेमणूक होईपर्यंत उपराष्ट्रपती काम करत नाही तर राष्ट्रपतीच त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि राज्यघटनेत राष्ट्रपतीच्या घटनात्मक विवेकाधिकाराची तरतूद दिलेली नाही तर परिस्थितीनुसार विवेकाधिकार दिलेले आहेत. घटनात्मक कुठल्याही विवेकाधिकाराची तरतूद केलेली नाही त्यामुळे ते पण चुकीचं आहे. ह्याचं उत्तर यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. परिस्थितीनुसार विवेकाधिकार असं सांगितलं घटनेत. 71वा प्रश्न बघा. 42व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालावर बंधनकारक करण्यात आला तर राष्ट्रपतीवर बंधनकारक केलाय. त्यामुळे ते विधान चुकीचं आहे. राज्यपाल राज्याच्या उच्च न्यायालयाशी आणि राज्य लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करून जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात तर स्पष्ट दिलंय जिल्हा न्यायाधीश वगळता. तर जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? मग कोण करतं? राज्यपाल नाही, MPSC परीक्षा घेतं आणि त्याची नियुक्ती केली जाते. म्हणजे 1.5 तासाचा 100 प्रश्न असलेला पेपर आहे त्यांचा. ते मध्ये बरंच आंदोलन चालू होतं ना ते MPSC घेत आहे त्यांचं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची परीक्षा. तर जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक परीक्षेद्वारे केली जाते आणि जिल्हा न्यायाधीश वगळता बाकी सगळ्यांचं नियुक्ती राज्यपाल देतो. पण हे तर राज्य लोकसेवा आयोगाशी आणि उच्च न्यायालयाशी असं दिलंय. उच्च न्यायालयाशी विचार विनिमय करतो का? बरं, हे जरा बघूया आपण. उच्च न्यायालयाशी कुठल्या कुठली नेमणूक करताना
पण परीक्षेद्वारे होते, त्यामुळे विचारविनिमय हा विधान चुकीचा असू शकते. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती बरं चालतंय. हे प्रश्न आपण उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. जिल्हा न्यायाधीशाचं तुम्ही सांगता तसं मी अजून डिटेलमध्ये बघतो, पण मी एका न्यूज चॅनलमध्ये जे बघितलं होतं ना ते बातमीमध्ये असं रिसेंटमध्ये आलं होतं की आणि ते त्याच्या खालच्यांना परीक्षा ज्युनियर मॅजिस्ट्रेटची तर परीक्षा आहेच डायरेक्ट, आता सध्या घेतली जाते, ते 100 प्रश्न 1.5 तासाचा वेळ आहे, आता सध्याच परीक्षा झालेली आहे. त्यामुळे हे जर मी अजून क्लिअरिफिकेशन बघतो आणि तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये देतो, आपण परत पेपर झाल्यानंतर चर्चा करूया. ह्याचा सध्या तुर्तास उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे आणि हेच उत्तर कायम राहणार आहे, फक्त एक्सप्लेनेशन थोडंफार चेंज होईल. ते एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला PDF कॉपीमध्ये मिळून जाईल. परत बघा 72 नंबर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाबाबत योग्य विधानाचा पर्याय निवडा. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत, बरोबर आहे. स्वतःचे मशिनरी आहे ते पण बरोबर आहे. DG दर्जाचा एक अधिकारी असतो त्यांच्याकडे तपास करण्यासाठी. मानवी हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर एक वर्षाचं उलटून गेलं तर त्यांना अधिकार नाही, हे पण बरोबर आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीत आहे, पण नॉर्मली 1 वर्षाच्या आतील सगळ्या गोष्टीचा तपास करते, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आयोगाच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नाहीत, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे पीडित व्यक्तीला अर्थसहाय्य किंवा इतर सहाय्य मंजूर करण्याचा अधिकार आयोगाला आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त शिफारशी करू शकतो, फीडबॅक फॉर्म. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. फक्त जे काय कृती केली ती 1 महिन्याच्या आत कळवणं बंधनकारक आहे सरकारला, काय कृती केली त्यांच्या शिफारशीवर. त्यामुळे जे उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. आता बघा 73 नंबर देवनागरी लिपीच्या प्रसारासाठी नागरी प्रचारिणी सभा ह्याची स्थापना कोणी केली आहे, तर श्यामसुंदर दास. वेगळा ऑप्शन थोडा वाटतंय आणि कधी कधी योगायोगानं बरोबर पण येत आहे. पर्याय क्रमांक 1 74वा प्रश्न बघा. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेलं आहे. ओवन मॅड्रिड ह्याच्यावरनं तुम्हाला लिटन ओळखायला आलं पाहिजे, तर लॉर्ड लिटनला ब्रिलियंट फेल्युअर असं सुद्धा म्हटलं जात होतं. ब्रिलियंट फेल्युअर, त्याचं चांगलं काम कुणाला आठवत आहे का लिटनचं? त्यानं दुष्काळावर एक आयोग नेमला होता आणि 20 वर्ष ते एक बेंचमार्क होतं. रिचर्ड स्टॅची आयोग. स्टॅची आयोग कुणी नेमला होता? लिटननं नेमला होता. आणि त्यासोबतच त्याचं एक पुस्तक आहे किंग पॉपी, ते अपूर्ण राहिलेलं आहे. लिटनचं पुस्तक कुठलं आहे? किंग पॉपी, हे अपूर्ण राहिलेलं आहे. कॉपी नाही, पॉपी. आता बघा पुढचा प्रश्न. पंचहत्तरवा प्रश्न. पीठचा भारतचा कायदा याबद्दल तरतुदीबाबत आयोग्य विधानाची निवड करा. बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि 4 काउन्सिलर असे कार्यकारी मंडळ 1773 कायद्यानुसार म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्टनुसार केलं होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. भारतातील आक्रमक युद्ध समाप्त करण्यात आली, हे बरोबर आहे. भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल व त्यांच्या काउन्सिलकडे सोपवण्यात आले, हे सुद्धा बरोबर आहे. शेवटचा बघा. ब्रिटिश राजपदाच्या आदेशाने एक सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनुसार, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे ब आणि क हे दोन बरोबर असल्यामुळं आयोग्य विधान कुठलं असणार आहे? अ आणि ड. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 76वा प्रश्न बघा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फॉरवर्ड ब्लॉक, आपल्याला माहीत असू शकतंय. 1939 स्थापना झालेली आहे फॉरवर्ड ब्लॉकची, त्यामुळे हे आपल्याला सोडू जाईल. साम्यवादी पक्ष मानवेंद्रनाथ रॉय सारखं पक्ष बदलत होते ते, पण त्यांनी स्थापना केली 1920. आता ते तसल्या लोकांची संख्या जास्त झाली महाराष्ट्रात. साम्यवादी पक्षाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 1920. आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष 1940 आला होता. आणि अखिल भारतीय काँग्रेस समाजवादी पार्टी स्थापना कधी झाली होती? 1934. त्यामुळे असा पर्याय कुठला आहे? 4.
सत्याचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संघ संस्था आणि संघ ह्याला गोल करायचा असे प्रश्न विचारले तर आता बघा खाली, ग्रामोद्योग संघ हे बरोबर आहे, यंग इंडिया हे वृत्तपत्र आहे, आपल्याला वाटतंय गांधीजीच्या बरोबर पण इथं गणलं असतं तुमचं उत्तर, त्यामुळे हे चुकीचं करायचं. यंग इंडिया काय? वृत्तपत्र आहे. बुनियादी शिक्षण संस्था बरोबर आहे. गोरक्षण संस्था हे गांधीयन फिलॉसॉफी आहे जे आपण डीपीएसपी मध्ये घेतले गोरक्षण करणे. हरिजन सेवक संघ हे सुद्धा बरोबर आहे. हरिजन सेवक संघ कधी स्थापन केलं होतं त्यांनी? येरवाडा जेलमधून बाहेर आल्यानंतर. हे चांगल्या कामासाठी गेलते येरवाडा जेलमध्ये ते. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर काय? ज्ञान प्रसारक मंडळीची स्थापना कोणी केली? दादाभाई नवरोजी यांनी केली. 78 बघा, योग्य जोड्या लावा. आता बौद्ध सभा दिलाय, सोपं प्रश्न आहे. पहिली बौद्ध सभा कुठे झाली? राजगृहामध्ये झाले. अध्यक्ष होते महाकश्यप आणि आश्रयदाता होते पॅट्रॉन कोण होते? अजात शत्रू. दुसरी वैशालीला झाली आहे. अध्यक्ष सभागामी आणि कालाशोक यांच्या पॅट्रॉनेज म्हणजे आश्रयदाच्या खाली झाली आहे. तिसरी पाटलीपुत्राला झाली आहे. मोगलीपुत्र तिस्स हे अध्यक्ष होते आणि अशोकाच्या आश्रयाखाली. तिसरी महत्वाची अशोकाच्या आश्रयाखाली. चौथी जी आहे ते काश्मीरमध्ये झाले. अध्यक्ष होते वसुमित्र आणि पॅट्रॉन कोण होते त्याचे? कनिष्क. चौथी फेमस होती जरा, बऱ्याचशा गोष्टी त्या एनसीईआरटीमध्ये दिलेल्या आहेत. हर्षवर्धन हा शूर 79 प्रश्न कवी, त्याने कुठले पुस्तक लिहिलेले? रत्नावली, प्रियदर्शिका, नागानंद. अ क ड ह्याचं ब गळायचं. हर्षचरित्र कोण लिहिलंय? तिथं बाणभट्ट नावाचा एक स्तुती करणारा एक दरबारातला एक व्यक्ती होता, त्याला आपण भाट म्हणतो, म्हणजे राजाची स्तुती करायची. आपले सुद्धा आता पत्रकार लोक जे आहेत ते सुद्धा पंतप्रधानाचं चरित्र वगैरे लिहितात. त्या काळात पण तसंच असायचं, राजदरबारात असणारे लोक चरित्र लिहायचे. 80 प्रश्न बघा, गोलमेज परिषदामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर सहमती झाली? तर भारत सरकारचे नवीन अखिल भारतीय फेडरेशन असावे. हे अस्तित्वात आलं का? नाही आलं का? तर जे संस्थान आहेत त्यांनी त्यांचे प्रतिनिधी दिले नाही. ऍक्च्युली काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे वरिष्ठ सभागृहात जास्त प्रतिनिधित्व कोणाला दिलं गेलं होतं? लोकसंख्येपेक्षा जास्त संस्थानाला दिलं होतं. कारण त्यांचं महत्व इंग्रजांना जास्त वाटत होतं, कारण ते एक सपोर्टर होते ना इंग्रजराज पदाचे किंवा ब्रिटिश क्राऊनचे सपोर्टर संस्थानिक असल्यामुळं राज्यसभेत सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व संस्थानाला दिलं, तरी पण त्यांनी त्यांचे प्रतिनिधित्व पाठवले नाही, त्यामुळं फेडरेशन 1935 ला अस्तित्वात आलं नाही. बघा काही अपवाद वगळता केंद्र सरकार केंद्रीय कायदेमंडळाला जबाबदार असावे ही सुद्धा तरतूद होती आणि प्रांतांना स्वायत्तता मिळाली पाहिजे ही सुद्धा तरतूद होती. तर 1935 ला मिळाली का? प्रांताला स्वायत्तता मिळाली, फक्त फेडरेशन अस्तित्वात आलं नाही. त्यामुळं उत्तर काय आहे? 80 पर्याय क्रमांक 4 शिफारस केली होती पण अस्तित्वात आली नाही. 81 प्रश्न बघा, मुस्लिम लीगचे सदस्य मुस्लिम लीग तर्फे अंतरिम सरकारमध्ये सामील झाले. आता यामध्ये सय्यद अली जहीर आहेत ना, ते मुस्लिम लीगचे सदस्य नाहीत, काँग्रेसचे सदस्य आहेत. बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे, कारण बाकी सगळे मंत्री जवळपास झाले होते. जोगेंद्रनाथ मंडल हे जरा अपवाद आहे, पण हे लक्षात ठेवा हे मुस्लिम लीगचे सदस्य होते त्या काळात. म्हणजे आपलं जे पूर्व बंगाल आहे त्या काळातले तिकडच्या साईडचे होते, पूर्व बंगालचे मुस्लिम लीग तर्फे होते ते. त्यामुळं केवळ अकडही आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचा. 82 प्रश्न बघा, खालील विधानापैकी योग्य विधानाची पर्याय निवडा. लिंगायत पंथी शिवलिंगाची पूजा करतात हे तर सगळ्यांना माहितच आहे. महानुभावी पंथी कृष्णाच्या अवताराची पूजा करतात. चक्रधर स्वामींनी काय सांगितलं होतं? प्रत्येक युगात भगवानाचा अवतार असणार आहे. त्यामध्ये भगवद्गीतेतलं एक वाक्य आहे, धर्म संस्थापनार्थाय संभावामी युगे युगे. म्हणजे प्रत्येक युगात देवाचं अस्तित्व असणार आहे आणि 5 अवतार सांगितलेले आहेत महानुभाव प्रांताने आणि त्याची पूजा केली जाते. त्यामुळं पर्याय क्रमांक म्हणजे ब सुद्धा विधान बरोबर आहे. लिंगायत पंथाची स्वामी चक्रधर स्वामींनी केली नाही, लिंगायत पंथाची स्थापना बसवेश्वर महाराजांनी केली आणि चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. त्यामुळे हा फुलटाच प्रश्न होता, 100% सगळ्या जनतेचा बरोबर आला असेल. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. 83 प्रश्न बघा, 5000 वर्षापूर्वी जगातील प्रमुख नद्याकाठी मानवी संस्कृती निर्माण झाली, तर त्यासंबंधीच्या जोड्या विचारले. संस्कृती आणि नदी ह्याच्या काठावर असणारी जोडी, त्यामध्ये इजिप्त नाईल नदी बरोबर आहे. मेसोपोटेमियन संस्कृती तैग्रिस युफ्रेटिस या दोन्हीच्या मध्ये, तर हे पण बरोबर आहे. सध्या कुठे आहे ती? टर्की सिरिया आणि इराण इराक याच्या बाउंड्रीच्या जवळपासचा प्रदेश आहे तो. तुर्कस्तान म्हणजे टर्की सिरिया इराक आणि इराण याच्या जवळचा प्रदेश आहे, हे लिहून घ्या. मेसोपोटेमियन संस्कृती कुठे आहे? टर्की सिरिया इराक इराण.
ह्याच्या आसपास आहे. चिनी संस्कृती यांग त्से नाही तर हो हँग हो, त्याला पित नदी येलो रिव्हर असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? लोएस्ट मधून येणार जे पिवळी माती किंवा पिवळी धूल आहे त्यामुळे त्याचा कलर पिवळा झाला. तुम्ही नेटवर बघा, पिवळं सर दिसतंय, जसं आपली नदी काळी दिसते मुळा मोठा ब्लॅक रिव्हर. जी काली नदी आहे ना, काली नदीचा कलरच काळा आहे. ते आपण बघितलं ना का काली तसं आहे ना, काली नदी आहे, तिचा कलर काळा असल्यामुळे त्याला काली नाव पडलंय. पण मुळा मोठ्याला असं नामकरण अजूनपर्यंत केलेलं नाही. 84वा प्रश्न बघा. प्राचीन इजिप्त मधील लोक कशाचा वापर करत होते? बुर्ज पत्र, ताम्रपत्र आणि पपैरस सगळ्यांचाच वापर करत होते. त्यामुळे उत्तर काय याचा? पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व सगळ्यांचाच वापर केलेला त्यांनी. भारत सरकार कायदा 1935 मधील कोणकोणत्या साधनाचा मसुद्याचा वापर केला होता? ह्यामध्ये फक्त जिनाचे 14 मुद्दे काढून टाकायचे, बाकी सगळ्याचा वापर केला होता. जिनानं कसं केलं होतं? एखाद्या टीममध्ये मॅच चालू असेल, एखादी चिडकी टीम असेल तर स्वतःचे नियम तयार करते. तसं जिनानं काय केलं तर 14 मुद्दे तयार केले होते. पण त्याला काय महत्त्व जास्त देण्यात आलं नाही. फक्त परत काय झालं, ज्यावेळेस विभाजन होईल त्यावेळेस मग जिनाला जवळ केलं ब्रिटिशांनी, तोपर्यंत जिनाला जवळ केलं नव्हतं. उत्तर पर्याय क्रमांक काय? 3 आहे. 86वा प्रश्न बघा. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सगळ्यात जास्त लक्ष कृषी क्षेत्रावर केंद्रित होते. त्यांचं शेतकऱ्यांचं सरकार नव्हतं तर त्यांना कच्चा माल पाहिजे होता, त्यामुळे कृषी केंद्रावर केलं होतं त्यांनी. आपल्याला वाटू शकत नाही असं केलं असेल, पण बरोबर आहे. नगदी पिके आणि कच्चा माल त्यांच्या उत्पादनासाठी पाहिजे होता, कापड वगैरे तयार करण्यासाठी कापूस, त्यामुळे बरोबर आहे. सर्वाधिक नुकसान उद्योगांचे झाले, बरोबर आहे, कारण आयात निर्यात धोरण त्यांच्या उद्योगाला अनुकूल होतं. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. 87वा प्रश्न बघा. जामिया मिलिया सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी जेएनयू नंतर फेमस असलेली सध्याच्या काळात. त्या विद्यापीठाची स्थापना 1920 दिल्ली येथे झाली, तर चुका येते अलीगड येथे हसन मौलाना मोहम्मद अल हसन यांनी केलेले. हे लिहून घ्या, महत्वाचं आहे. ह्याच्यावर प्रश्न करंट अफेअरला येण्याची शक्यता जास्त आहे. जेवढं सीएची शक्यता आहे तेवढीच जामिया मिलियाची पण शक्यता आहे. दोन्ही इक्वली इम्पॉर्टन्स आहे सध्या. मौलाना मोहम्मद अल हसन यांनी स्थापना केली ह्याची 1920 अलीगडला. त्यानंतर सध्या ती 1925 अलीगडमधनं करोलबाग दिल्ली येथे हलवण्यात आली होती. अलीगडमधनं करोलबाग दिल्ली येथून येथे हलवण्यात आली होती. त्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी स्थापना केली, तर चुकीचं आहे, आत्ताच मी सांगितलं कोणी केली ते. विद्यापीठाचा दर्जा 1988 देण्यात आला, हे बरोबर आहे. केंद्रीय विद्यापीठ कायदा करून 1988 केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. सध्या नजमा हेपतुल्ला हे व्हाईस चान्सलर नाहीत तर कुलपती आहेत. सध्या ते मणिपूर राज्याचे राज्यपाल सुद्धा आहेत. नजमा हेपतुल्ला कोण आहेत माहिती आहे? अब्दुल कलाम आझादचे ग्रँड नाईस म्हणजे पडभाची म्हणजे नातू भाची असं काय तर नातभाची असं रिलेशन आहे. आमिर खानचं सुद्धा कझन असं नातं लागतंय, म्हणजे ऍक्टर आमिर खान, पाणी फाउंडेशन दिल चाहता आहे, 3 Dead वाला आमिर खान त्याचे कझिन हे नजमा हेपतुल्ला आहे. सध्या मणिपूरचे राज्यपाल सुद्धा आहेत. आणि कुलगुरू नजमा अख्तर आहेत. कुलगुरु कोण आहेत? जामिया मिलियाचे नजमा अख्तर. 88वा प्रश्न बघा. रुपे कार्ड UPI मार्फत होणाऱ्या देयक व्यवहाराकरिता 1 जानेवारी 2020 पासून शुल्क लागू होणार नाही, हे माहितीसाठी दिलेलं आहे वरचं वाक्य तुम्हाला. MDR म्हणजे काय विचारलंय मेन प्रश्न. मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे आधी आपल्याकडनं 2 रुपये द्या डेबिट कार्ड असेल तर, क्रेडिट कार्ड असेल तर 3% लागल, तर ते ऍक्च्युअल किती लागत होतं ते बघा. आधी 0.4% डेबिट कार्डसाठी आणि 0.9% क्रेडिट कार्डच्या ट्रान्झॅक्शनवर लागत होतं. आणि RBI काय सांगितलं की आता तुम्ही बँका हे आकारू नका, त्यासाठी 1800 कोटी रुपयाची गरज लागणार आहे, ते RBI देण्याची तरतूद करणार आहे. बँकांनी मागितलेत 1800 कोटी रुपये. हे सगळं ते प्रकरण आहे. त्यानंतर बघा 89वं, नीती आयोगाने जाहीर केलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स 2019 बाबत योग्य विधानाचा पर्याय बघा. केरळ अग्रस्थानी असणारच आहे, बरोबर आहे ते. केंद्रशासित प्रदेशामध्ये पुदुच्चेरी हे प्रदेश आघाडीवर आहे. त्यानंतर हे चुकीचं आहे ते सांगतो. केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? चंदीगड 1 नंबरला आहे, कारण चंदीगड आणि दिल्ली यांचं कधी पण जे परफॉर्मन्स आहे अशा गोष्टीमध्ये जास्त असतंय. दारिद्र्य निर्मूलनात तामिळनाडू राज्य आघाडीवर आहे, हे पण बरोबर आहे. गुजरातची 2018 तुलनेत प्रगती झाली नाही, हे सुद्धा बरोबर आहे. 9वा होता, 9वाच राहिला. या निर्देशांकात छत्तीसगड राज्य शेवटच्या स्थानावर आहे, तर हे चुकीचं आहे. ह्यामध्ये बघा आपला महाराष्ट्र
दहा नंबरला आहे आणि अपना बिहार पहिल्या शेवटून खालून पहिला आहे, त्यामुळे शेवटी सगळ्यात कुठला आहे बिहार आहे. आपला महाराष्ट्र दहा नंबरला आणि बिहार खालून पहिला, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार. नव्वदचा प्रश्न आहे, नव्वदवा प्रश्न हे जो उत्तर पर्याय क्रमांक चार लिहिला ना, नव्वदवा प्रश्न बघा. मॉस्को रशिया येथे झालेल्या महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेपद खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला बुद्धिबळपटूने पटकावले? कोनेरू हंपी, पर्याय क्रमांक चार. 91वा प्रश्न बघा, नुकतीच 11वी ब्रिक्स शिखर परिषद पार पडली, त्याबद्दल योग्य विधान बघा. 11वी ब्रिक्स परिषद ब्राझिलिया येथे पार पडली, बरोबर आहे. नरेंद्र मोदींनी प्रतिनिधित्व केलं होतं, बरोबर आहे, कारण राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान हेच त्या परिषदेचं प्रतिनिधित्व करतात. आपसामधील देणे पूर्ण करण्यासाठी समान क्रिप्टो करन्सी सुरू करण्याची मान्यता या परिषदेत दिलेली आहे, ते सुद्धा बरोबर आहे. ब्रिक्स देशादरम्यान पुढील शिखर परिषदेपर्यंत 500 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत व्यापार नेण्याची योजना ब्रिक्स व्यापार मंडळाने मांडली, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व. 92वा प्रश्न बघा, जागतिक म्हणजे जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत कुठला देश प्रथम स्थानी आहे? पापुआ न्यू गिनी. हा प्रश्न विचारण्याचं कारण काय, तर ते महत्त्वाचं आहे, खाली लिहून घ्या. 2019 हे वर्ष युनोने म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने इंटरनॅशनल इयर ऑफ इंडिजिनियस लँग्वेज, इंटरनॅशनल इयर ऑफ इंडिजिनियस लँग्वेज घोषित केलं आहे. 2019 देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष, मराठीवाले लिहून घ्या, देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2019 जाहीर केलं होतं. आणि पापुआ न्यू गिनी यामध्ये 840 भाषा बोलल्या जातात, त्या युनोच्यानुसार भारतात 453 भाषा बोलल्या जातात. भारताचं पण महत्त्वाचं आहे, भारतात किती? 453 भाषा बोलल्या जातात. एक नंबरला पापुआ न्यू गिनी, 840 भाषा. 93वा प्रश्न बघा, आता वर्ष आणि प्रमुख पाहुणे दाखवलेले आहेत, त्यामध्ये 2020 कोण होते? ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते. 19ला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 18ला 10 जणांची गँग बोलवली होती, आसियान 10 लोक होते ना, त्यामुळे 18 महत्वाचं आहे, आसियान देशाचे प्रमुख. 17 UAE युवराज मोहम्मद बिन जायद अल नाहयान. पर्याय क्रमांक काय येणार? 3. 94वा बघा, आदिवासी कला शिल्प नैसर्गिक उत्पादनाच्या प्रचारासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम चालू केली? तर गो ट्राईब चालू केली आहे. त्यासाठी ट्रायफेड आणि ॲमेझॉन ग्लोबल या दोन संस्थांची म्हणजे ट्रायफेड गव्हर्नमेंटची संस्था आणि ॲमेझॉन ग्लोबल इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीचा मदत घेतलेले, त्यानुसार ट्राईब इंडियाचे जे प्रोजेक्ट आहेत म्हणजे ट्राईब इंडिया या नावाखाली ॲमेझॉनवर विकले जाणार आहेत, तर गो ट्राईब नावाची मोहीम आहे. 95वा प्रश्न बघा, 2019 महाराष्ट्रबरोबर हरियाणाची निवडणूक झाली, तर त्याविषयी खालील विधानं दिलेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली होती. चुकीचं आहे, सुपर ओव्हरपर्यंत चालली होती मॅच, ती संध्याकाळपर्यंत चाललं होतं ना ते. 37 काँग्रेसला भेटलेत आणि 40 भाजपला भेटलेत, आणि जननायक पक्ष जे दुष्यंत चौटाला यांनी स्थापन केला होता, त्यांनी सपोर्ट BJP दिला आणि BJP सरकार आली. सलग दुसऱ्यांदा मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री पण बनले, आणि उपमुख्यमंत्रीपदी कोण ज्याचं कमी असतं सपोर्ट करतंय, 2 कासांमध्ये उपमुख्यमंत्रीपद बनतंय. आजकाल ट्रेंड झाला ते चालू, सगळ्या राज्यांनी उपमुख्यमंत्रीपद तयार केले. तेलंगणाने किती उपमुख्यमंत्री तयार केलेत? 5. हा आंध्राने, तेलंगणचे हे जगनमोहन रेड्डी, आंध्रमध्ये त्यांनी 5 उपमुख्यमंत्री तयार केलेले. 96वा प्रश्न बघा, ऑपरेशन थ्रस्ट कशी संबंधित आहे? उत्तर पर्याय क्रमांक 1 ब कड, हा 3 करा त्याचं उत्तर, भाजपाचे ह्याचं काय उत्तर? पर्याय क्रमांक 3 ब आणि ड. जननायक पक्षाची स्थापना पण आताच केली त्यांनी, आणि जननायक पक्षाला 10 जागा मिळालेल्या आहेत. भाजपला 40 मिळालेले आहेत आणि काँग्रेसला 37 मिळाले. ते आकडेवारी पण लिहून घ्या, आता करंटमध्ये चालेल. भाजपला 40, काँग्रेसला 37 आणि जननायकला किती? काय
चाळीस आहे 2019 ला भाजपला. काँग्रेसला 31 आले का? बरं, हे चेंज करून देतो एक्सप्लेनेशन मध्ये. मी पर्याय क्रमांक काय असणार आहे? 3 असणार आहे. ऑपरेशन थ्रस्ट कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन थ्रस्ट आहे नाही, रेल्वे स्थानकात अनधिकृत बाटलीबंद पाणी ह्यांच्या विकणं, म्हणजे जे पाणी विकतात त्यांच्या विरोधात कारवाई करणे. ती बॉटल जी पिऊन झाली ना, आपण परत वापरायची नाही, अशा टाईपची वेगळी बॉटल वापरायची. कारण ते जर आपण अयाशी कचरा टाकली न क्रश करता, तर ते डबलदा वापरण्याची शक्यता असते. त्याची प्रोसेस सांगितलेली आहे, ते टोपान त्याच्या आतमध्ये टाकायचं आणि परत क्रश करायची. तर ते प्रोसेस त्या बाटलीवर लिहिलेलं असते, क्रश आफ्टर यूज. 96 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3, सुरुवात ऑपरेशन थ्रस्टची दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेली आहे. 97 प्रश्न बघा. राज्यघटनेच्या कलम 370 मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्याची तरतूद हटवल्यानंतर कोणी भेट दिली होती? हे आता अशा गोष्टी युरोपियन युनियन संसद करते. भारत हा सार्वभौम राज्य आहे. इंग्लंड ब्रेक्झिट मधून बाहेर पडल्यावर आपण काय ठराव केला नव्हता, पण त्यांनी ठराव करायचा विचार केलाय. हे पण महत्वाचं आहे. युरोपियन युनियन काय करणार आहे? सीए विरोधात ठराव आणणार आहे. पण भारत हा सार्वभौम राज्य असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्गत प्रश्नामध्ये येतात. म्हणजे काय चुकीचं जरी असेल तर आपल्या आपण ते हे करू घेऊ शकतो, पण सार्वमतावर हल्ला आहे, त्यामुळे ते सध्या चर्चेत विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर एक लक्ष द्या. 98 प्रश्न बघा. भारत पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्यात आला, त्या बाबतीत अयोग्य विधानाचा पर्याय निवडायचा आहे. तर बघा, कर्तारपूर या ठिकाणी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीचे 18 वर्ष नाहीत, तर शेवटचे 18 वर्ष घालवलेले आहेत. कर्तारपूर साहिब ठिकाण भारत पाकिस्तान सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर, तर ते 4.7 किलोमीटरवर आहे फक्त. कर्तारपूर कॉरिडॉरद्वारे भारतीय नागरिकांना पासपोर्टची पण गरज नाही, विजाची पण गरज नाही, फक्त 10 दिवस आधी नोंदणी केली तरी सुद्धा जाता येईल अशी तरतूद केलेली आहे. त्यासाठी प्रकाश पूरक 550.in नावाचं संकेतस्थळ तयार केलं आहे. प्रकाश पूरक 550.in नावाचं संकेतस्थळ तयार केलं होतं रजिस्ट्रेशनसाठी. 10 दिवस आधी नोंदणी केली तरी जाता येईल, पासपोर्टची गरज नाही, विजाची गरज नाही. कर्तारपूर कॉरिडॉरची संकल्पना इंदिरा गांधींनी नाही तर अटल बिहारी वाजपेयीनं मांडली होती. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? अयोग्य अ ब आणि ड असणार आहे. पर्याय क्रमांक 3. 99 प्रश्न बघा. योजना आणि कुठल्या राज्याने सुरू केलेत? आता मुख्यमंत्री स्वाभिमान मध्य प्रदेश, युवाश्री अर्पण पश्चिम बंगाल, एक कुटुंब एक नोकरी सिक्कीमनं चालू केले, अरुंधती योजना आसामनं चालू केली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ती योजना कशासाठी डिटेलमध्ये दिलंय, बेंचमार्क योजना आहे, तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये बघून घ्या. परत 100 प्रश्न बघा. 50 इफ्फी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया महोत्सव 2019 गोवामध्ये पार पडला, त्यासंबंधी अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. या चित्रपटाच्या महोत्सवाची सुरुवात 1962 तर ते 1952 मुंबईपासून सुरुवात झालेली आहे. इप्पी महत्वाचा, इप्पीवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय, त्यामध्ये स्टॅटिक पार्ट बघून घ्या एकदा. इप्पीची स्थापना 1952 मुंबईतून चालू झाली, 2004 गोवा इथं भरण्यात येत आहे, म्हणजे दुसरं शहर नाही, कायम गोव्यामध्येच भरते, दरवर्षी गोव्यातच भरते ते. आयकॉन ऑफ गोल्डन जुबली हे अवॉर्ड कुणाला दिलाय? रजनीकांत. सदिका महानायक अमिताभ बच्चन असला तरी ऑल टाइम लेजंड रजनीकांत त्यांना दिलेला आहे. फ्रेंच कलाकार इसेबोला हुपर्ट यांना लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार देण्यात आलाय. हे बरोबर आहे, वरचं अ ब क तिन्ही चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. एक मिनिट लक्ष द्या, तुमच्याकडले जे फीडबॅक फॉर्म आहेत ना ते जमा करा. फीडबॅक फॉर्म भरले का सगळ्यांनी? फीडबॅक फॉर्म भरा, 2 मिनिटं लागेल. सीसेटचा 2:15 चालू होईल पेपर, ही 10 सेकंड चालू होईल. थांबा एक मिनिट, मी कन्फर्म करून घेतो. सीसेटचा पेपर कुठं चालू होणार विचार? इथंच होणार, इथंच चालू होईल सीसेट. 2:15 चालू होईल. फीडबॅक फॉर्म सगळ्यांनी भरा आणि जमा पण करा. गाडी आणली का?